मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो, केला तुका निघाला माका, केला तुका निघाला माका, मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो। गॉडफादर देता बुडत्या काडीचो आधार, यो असो गॉडफादर देता बुडत्या काडीचो आधार, वस्त्र हरण घेऊन नीलो तेन जागतिक विक्रम केलो, मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो। पंचावन वर्षाचो यो चाकरमानी असा, कोकणात जाऊन म्हणता येवा कोकण आपलाच असा, छत्रपती यो रंगभूमी तो दुनियेन सलाम केलो, तेका दुनियेन सलाम केलो, अहो मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो। गाणे बापूस करता नाट, आऊस गाता गाणे बापूस करता नाट, दादाची दादागिरी ताईची हेरा फेरी, सोप्या वहिनी झालो प्रॉब्लेम सगळो सुटलो, माझ प्रॉब्लेम सगळो सुटलो, मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो, केला तुका निघाला माका, केला तुका निघाला माका, मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो, मागणी तसो पुरवठो, मागणी 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 मागणी। गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी सांभाळा। मिलने को बेकरार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार। यस यस, दॅट्स लाईक अ स्वीट होम। काय घर घेतलंय, वा, कर्ज काढून घर घेतलंय, हप्ते फिटले म्हणजे झाला बाबा। आरती नाही, मग पूजा नाही, मग श्रद्धा, मग सबुरी। अरे अरे अरे, तू आहेस आणि हे काय, अशी अचानक कशी आलीस? मला तू आधी सांग, मला ओळखला का नाहीस? ओळखलं नाही म्हणजे? ओळखल्याशिवाय तुझ्याशी बोलतोय? अरे तसं नाही, मगाशी मी ते डोळे झाकले ना तेव्हा का नाही ओळखलंस? हे मी काय आंधळा आहे डोळे बंद असल्यावर तुला ओळखायला? अरे तू मला माझ्या स्पर्शाने ओळखायला हवं। तुझा काय एकटीचा स्पर्श आहे म्हणजे? बाहेर तुला आणि कोण कोण स्पर्श करतो म्हणजे? बाहेर जे लफडे मला सांग, मला सांग, मी कामाला कुठे आहे? चर्च गेटला। आणि राहायला? भांडूपला। आता मला सांग, भांडूप वरून चर्च गेटला येईपर्यंत किती बायकांचे धक्के लागतात? त्यात तुझा स्पर्श मी कसा का ओळखायचा? अरे पण त्यांच्या स्पर्शात आणि माझ्या स्पर्शात काही फरक आहे का? नाही, त्यातला कर्माचा फरक म्हणजे? अगं म्हणजे त्या पण बायका तू पण बाई, त्यांना दोन हात तुला दोन हात, त्यांना दोन डोळे तुला दोन डोळे, त्यांना दोन, बस 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 बस। गप्प मला सांग, काय 8 दिवस झाले तुला हे घर घेऊन, तुम्हाला आज सांगतोस? अगं म्हणजे सांगणारच होतो, पण म्हटलं आधी घर व्यवस्थित सजूया मग तुला बोलूया ना। सजूया? सजूया म्हणजे? अरे घरातली लोक कुठे गेली? अगं ते सगळे अक्कलकोटला गेलेत। अरे वा वा, छान। आणि येणार कधी? येणार तर दर्शन झाल्यावर लगेच येणार। बर। अरे वहिनी कुठे? वहिनी? हा वहिनी कुठे आहे? तूच मला सांगितलं होतंस ना तुला वहिनी आहे म्हणून। हा बोलतो। अगं मी सांगितलं होतं म्हणजे इथे कुठे आहे? का मग गेली कुठे? मागेच लागली अगं, ती माहेरी गेली।
माहेरी? हो माहेरी. माहेरी का? माहेरी का जातात बायका? अरे गरोदर आहे. अगं मग तू गरोदर असल्यासारखी कशाला लागतीस? शेखर कितवा महिना? महिना नाही ग, आधी ऐक व्यवस्थित. पाच पाच दहा त्याच्या सातवा. सात नाही ग. आणि 2 महिन्यांनी तू काका होणार. मी काकी होणार. मी बाबांना सांगते. अगं नको नको सांगू नकोस. आधी ऐक माझं, आधी व्यवस्थित ऐक. थांब ना, तू बाबांना सांग. तू घाई नको करू ना माझं. ऐक ना, मला काही ऐकतच नाही पोरगी बाबा. अगं काय? हॅलो बाबा. लागला फोन गेलो. हा मी बोलते. हो इथेच आहे. हा काय बाबा, एक आनंदाची बातमी आहे. काय माहितीये का? सगळी माणसं आहेत. हो सगळी माणसं आहेत. आणि मेन म्हणजे काय माहितीये? सगळी जिवंत आहेत. नाही म्हणजे जिवंत कलाकार आहेत. हा बाकीचं मी तिथे येऊन सांगते बरं का. बाय. ए शेखर मी आता निघते बरं. तेवढी आनंदाची बातमी सांगितलीस ना, मी खूप खुश झाले. चल. एक महत्वाची गोष्ट, माझे बाबा आले ना की सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी नीट द्यायची. हा धांदरटपणा करायचा नाही. आणि असे केस नाही, नीट विन्सर. बरोबर. चल आता मी तुला न सांगता निघते. बाय बाय. न सांगता निघते. येडी आहे काही? ए शर्मे. अग शर्मे शर्मे शर्मे. गेली फॅमिलीला आणायला सांगून गेली. आता कुठून आणू फॅमिली? आणि कसं करू फॅमिलीचं अरेंजमेंट? देवा देवा परमेश्वरा देवा वाचव रे बाबा. शर्मिलाच असणार. ए शर्मे शर्मिला आज मी फायनलच सांगणार आहे. रामदेव तुझा काय आहे? इकडे इकडे. काय ते तुझा काय घरात माझ्या? काय ते म्हणजे काय? रोज ऑफिसला येऊची सवय ठेवा. खाली चल खाली चल. चला हे बघ, मी ऑफिसला येईन नाहीतर माझ्या घरामध्ये असा आडवा झोपून राहील. तू काय करूसा? हे बघा, मोठ्या साहेबांनी फाईल दिली आहे. 27 तारखेक मीटिंग आहे, तेव्हा लवकर पूर्ण करून देवा. अरे काय कटकट रे. अरे घरी तरी माका सुखाने जगू द्या रे बाबा प्लीज. साहेबांनो काय वाई सकडे बघा. वर बघा. वर खाली बघा. खाली काय? डाव्या बाजूक उजव्या बाजूक प्रॉब्लेम. माका नाही दिसणार. तू तुमका नाही दिसायचो. मी पायाळस आहे ना म्हणान माका दिसता. तू पायाळस पण ज्योतिषी नाही ना. म्हणजे तुमका माहिती नाही काय? तुमका कोण बोललाच नाही. पण काय? तुमका कोणी सांगलंच नाही. पण काय? ओ इथेच तर इंडिया मार खाते ना. 10 वर्षाचं माझं एक्सपिरियन्स आहे. कसलो? खालसून वरसून पाठसून फुडसून खैसूनही. काय तर ज्योतिष सांगते ना. मेल्या मग ह्या कधी सांगतलस? उद्या पत्रिका बघितलं. पत्रिका द्या. अरे अजून लग्न ठरूचा. पत्रिका उगाच छापू. साहेबांनो लग्न पत्रिका नको. मग त्याचं काय? उगाच अहेरक खर्च किती आहे? अरे किती निर्लज. काय? जन्मपत्रिका. जन्मपत्रिका? अरे ती जन्मापासून घेऊनच फिरतोय. ही गे माझी जन्मपत्रिका. दुसरी 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 दुसरी. बाप रे. काय रे? 25 25 36 36. साहेबांनो दोन्ही पत्रिका कशा तंत तंत जुळतात. मेल्या जुळतली. काय? दोन्ही झेरॉक्स एकाच पत्रिकेचे. आऊशीच्या गोवाचा ज्योतिष सांगतो. बरोबर. एक पत्रिका तुमच्याकडे असते, दुसरी मी बघते. साहेबांनो पत्रिकेत मंगळा. मंगळ? अच्छा अच्छा, म्हणजे आता सगळा मंगल होतला. हे मंगल 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 मंगल. साहेबांनो पत्रिकेत मंगळ हो मंगळा. आणि तुमचं मंगळ एकदम कडक हा. कडक हा? हा. मग वाईस त्याला जरा नरम करा. नरम करू? होय. 1000 रुपये पडतील. काय ता? 1000 रुपये पडतील. नाही पडायचे, पाकिटात व्यवस्थित ठेवलेत. पत्रिकेत मंगळ काढू 1000 रुपये पडतील असं म्हणते मी. हे बघा, बोध शुक्र राहू 500 500 800 900 900 हे घेवा 1000 रुपये. हे बघा, कायव कायव करा. तंत्र म्हणा. न तंत्र न मंत्र. माझ्याकडे हा यो यंत्र. पूर्वेकडे तोंड करायचा काळा नाही हो पत्रिकेचा. या यंत्राने असा कच्चा 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 करायचा. किती? आवाज केल्याशिवाय मंगळ निघायचो नाही. माहिती नाही तुमका?
तर असा कचक 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 करायचा, परत हा यंत्र किशात ठेवायचा, पत्रिका घेऊन पूर्वेकडे 10 पावले चालायचा, चालताना मागे वळून बघायचा नाही, पटकन वळायचा, कचकन असा मंगळ बाजूला करून ठेवायचा. ही घेवा तुमची विदाऊट मंगळाची पत्रिका. अरे वा 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 वा, म्हणजे आता माझा शर्मिला बरोबर शुभमंगल होणार. आता माका काय माहिती? काय माका काय माहिती? माझ्या का दारू बिरू ढोसून येलं काय झालं? अरे काय झालं काय, आता 1000 रुपये घेऊन येऊ, माझ्या पत्रिकेतलं मंगळ काढलं. त्याचं काय झालं साहेब? माका वाईज पैशाची गरज होती म्हणून मी हे सगळं नाटक केलं. अवतर घेतलेले पैसे परत करता शर्मिलाक विचारा. हे म्हणजे शर्मिलाक पण फसवलं रे. नाही नाही, हे बघ आत्ता चत्ता माझे 1000 रुपये दे. आत्ताच कसं देऊ? काय आत्ताच घेतलंय ना, वाईज खर्च करते मगे देते. नाही अरे मेल्या, एक तर माझ्या डोक्यावर एवढा टेन्शन या टेन्शन वर माझ्याकडे एक उपाय. उपाय? ए बाबा माका तुझा उपाय बिपाय काही एक नको, आत्ता चत्ता माझे 1000 रुपये दे. बस बस तू पण बस मस्त. साहेबानो त्याचं काय झालं? तुमच्या आणि तुमच्या होणाऱ्या बायलेचा बोल ना, मी ह्या दरवाज्यात राहून उभा ऐकत होते. किती निर्लज्ज आहे लागले. माकाच सांगतच भांडण ऐकलं म्हणून. तुम्ही त्याका कसा बसवत होता? काय तुम्ही त्याका काय सांगितलं की माका आऊस बापूस बहीण भाऊ वहिनी ही सगळी नातेवाईका सांगितलं ना? सांगलं. माका माहितीये तुमका कोण होणार, तुमचा डिप्पड झाला एकदम एकदम. पण मी काय म्हणतो, काय था आता हे एवढे सगळे नातेवाईक मी आणू कुठून? आता आणू कुठून म्हणजे मेल्या म्हणजे कुठून आणू? किती आहे साहेबांनो, ही सगळी नातेवाईका एकाच वेळी एकाच ठिकाणी आणणार एकच माणूस आहे. कोण आहे? कोणाक शक्य आहे? हो ता फक्त त्याका शक्य आहे. हा तरी कोण? 10 रुपये काढा. काय 10 रुपये काढा? सांग आता. हो घ्या त्याच कार्ड, त्याच्यात त्याचा फोन नंबर आहे. फोन वाजल्या बरोबर तुम काय झालं? मेल्या तुझो बायलूच बोल बोलतोय. मेलो कुठून? हॅलो काय झालं? रे मेल्या तुझो असो अचानक कोंबडो किती झालो? तुमचं लग्न होऊ द्या म्हणजे तुमका कळात कोंबडो कसो होतो तो. चल चल. काय ग कोंबडी इली मेवणी मेवणी इली सोय झाली. सोय झाली? पैशाची सोय झाली असं म्हणते मी. येतय? देवा वाच दे बाबा वाच. साहेबांनो येतय? येत ना. येतय? अरे पण ते माझ्या हजार. नामदेव 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 नामदेव. अरे नामदेव 1000 रुपये. नामदेव नामदेव गेलो 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 1000 रुपये सुनं लावून गेलो माका. नी काय ह्या 10 रुपयाचा कार्ड दिल्याने म्हणता कसो की हे सगळे नातेवाईक एकच माणूस आणून देत. जशी काय ह्याची नातेवाईकांची फॅक्टरीचा काय नाही हो 1000 रुपये. मी काय म्हणते 1000 रुपयाचं चुनो तो लागलोचा, अजून 1 रुपयाचं लावतोय ना. नाही म्हणजे लोकांका सांगा बरा की 1011 रुपयाची देणगी दिलाय म्हणान. काय काय हा नंबर? 98,33,222,300. हॅलो कोण? मी समय हूं. समय? हा मी समय हूं. इंग्रजीत त्याला टाइम म्हणतात, मराठीत त्याला वेळ म्हणतात, आणि मालवणीत त्याला वेळावर वेळ शिगम्यार खेळ म्हणतात. बोल तुझा काय काम? आहो संकट समय बाहेर पडण्याचं मार्ग सांगा. हो 2 पावलं मागे खिडकीतून उडी घे, ताबडतोब मोकळं होशील. हो आओ काहीतरी काय सांगता? काहीतरी प्रश्न विचारू नकोस. काय आओ आओ माझ्यावर लय मोठा संकट येला. हा पण ता असा फोनवर सांगण्यासारखा नाही. मग वाईज घराकडे येलास तर बरा होईतो. फोन खाली ठेव, मी घराकडे येईल समज. आपण कोण? आपण कोण? जो बुडत्याक देता हात कधी नाही सोडणार साथ, प्रत्येक प्रसंगावर करता मात, आणि ज्याच्या तोंडात मालवणी बात ते का म्हणतात मामा मालवणकर. मामा मालवणकर, मामा मालवणकर. या काय माझी खराब झालेली जुनी रेकॉर्ड असही. काय सोप्या
अच्छा 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 म्हणजे आता ज्यांका फोन केले ते तुम्हीच? येस. अरे या 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 बसा 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 बसा. याच मालवणी माणसाचा चुकता, बसलेल्या माणसाक बसाक सांगतात, जेवलेल्या माणसाक जेवतरच काय विचारतात. नाही तशी पद्धत हा म्हणा आपला विचार. श्रेया उशीच्या घोवाची पद्धत काय काम आता सांग माका. काय माहितीये म्हणजे मी एका मुलीच्या प्रेमात पडले. अच्छा, आणि त्या मुलीने तुका दोघं दिल्यान, तुझ्या आयुष्याचा वाटोळा केल्यान, असाच तुका म्हणायचा ना? हो नाही. मग या काय काय नाही सांग रे काय ते. थांब तुका सोप्या करून सांग. आता तुमचा प्रॉब्लेम आहे ना, मनान बुद्धीचा व्यायाम करतात आणि ह्या औषध दिवसातून 3 वेळा घेतात. अहो औषध डोक्यात जाताना मेंदू सुरू होता, मग हे मामाचा लाग लागतात. घे बूच लाव, पॅन्ट ओली होय. या मुलीवर प्रेम करताय ना, त्या पोरीन तुका दोघं दिले, तुझ्या तोंडात काळा फसला. मी सांगले ना मगाशी, एक गोष्ट लक्षात ठेव, हल्लीच्या पोरींवर विश्वास ठेवायचो नाही. एका घाय करतील, दुसऱ्या बाय करतील, तिसऱ्या टाटा करतील. म्हणून सानियान सांगितल्याप्रमाणे लग्नापूर्वी सगळा उरकून घ्यायचा आणि मोकळा व्हायचा. हो नाही मग आहो तसा तर चांगला. मग पण त्याचा औस नाया. औस नाया म्हणजे मातोश्री प्रॉब्लेम. नाही त्याचा जो प्रॉब्लेम झालो ना तो माझ्यामुळेच झालो. तुझ्यामुळेच होणार नाही, त्या माझ्यामुळे होणार. हो मग प्रॉब्लेम म्हणजे तसलो प्रॉब्लेम नाही. हो कसलो प्रॉब्लेम? हो तुम्ही नको तर ऐकताच नाही प्रॉब्लेम करता. नको तर बोला, नको नको तर ऐका की त्याला. हे बघा तुम्ही हे बसा, मी तुमका सविस्तर सांगते. बसा बघू आधी. मी बसा. हा बसा बसा बसा. सांग बोला काय. लायकीप्रमाणे बसायचा खाली. बस बोल काय माहिती. मी ज्या मुलीवर प्रेम करते ना त्याच्या उस लहानपणीच वारली. अच्छा. हा आणि तेव्हापासून त्याच्या बापाशी त्याला लहानाचा मोठा केल्याने. कोणाक? त्या पोरी. हा त्या पोरीचं नाव काय? शर्मिला. हा पतरुडीची शर्मिला आणि तिचा काय संबंध? नाही नाही काय नाही. आणि आता त्याचा आऊस बापूस भाऊ बहीण असलेली फॅमिली होय. आणि माझा प्रॉब्लेम असो हा घरचे तुका परवानगी देणार नाही. गेल्या परवानगी देऊ हा कोण? म्हणजे माझे आऊस बापूस लहानपणीच वारले ऍक्सिडेंट मध्ये. हा तेव्हापासून काका काकीने माका लहानाचा मोठा केले. काका काकी का आऊस बापूस समज ना, काय बिघडलं? हो ते 2 वर्षापूर्वीच वारले. हो काका काकू पण वारले. म्हणजे तुमच्या घराण्यातल्या कोणत्याही माणसाक पृथ्वी तलावर राहण्याची संमती नाही किंवा सवय नाही, त्यामुळे तू बोर जातात आपला काम झाल्यावर असं तुका म्हणायचा ना? नाही नाही. पण काय माहिती, पुढच्या आठवड्यात त्याचा बापूस माझ्या घराकडे येतो. कोणाचो? शर्मिलाचो. शर्मिला ती पोरी. पोरी. आणि मी त्याका सांगले माका आऊस बापूस भाऊ बहीण सगळे असत म्हणून. काय झालं? अहो पण करा सांगू, याच्यातला माका कोण नाही. आहो कोण नाही. हो आणि ह्या जर काय त्याका कळला तर ता माझा लगीन मोडतं. हो फॅमिली प्रॉब्लेम आहे. हो मामांनो अहो असं काय करतास? हो माका नामदेवन सांगितले ना. कोण नामदेव? आमच्या ऑफिस मधलो तो शिपाई. तुमच्या ऑफिस मध्ये काम करणं? हो. साधारण गोरगोमटो असा? होय. आसाम सुद्धा वाटणं नाही तसं. कोण? टोपी घालता? घालता. टोपी घालता, फास्ट बोलता? हो. मालवणी बोलता, बानकोटी बोलता, असं मध्ये मध्ये मिक्स मिक्स बोलता? बरोबर. किंवा चुकीचा बोलता किंवा बरोबर बोलता असं तुका वाटतं? होय. पत्रिका बघल्यान? पत्रिका बघल्यान. बघल्यान? होय. गुण बरोबर आहे तुम्ही सांगल्यान? होय. 36, 25, 24. 1000 रुपये घेतल्यान तुझ्याजवळ? घेतल्या. नंतर 10 रुपये घेतल्यान? घेतल्या. सांगल्यान ना तुका? आणि हे मटणाचा फोन वगैरे बायको केल्यान? होय. त्याची स्टाईल आहे ती, पैसे कमावायची स्टाईल आहे. दर दिवशी कमीत कमी याग गिराईक तो गाठता. सगळ्या श्रीमंत आपल्यासारख्या सामान्य माणसात तू असं लक्षात ठेव. अहो पण त्याने माका सांगले ना काय की तुम्ही बुडत्याग देत आहात, सगळ्या संकटांवर करता मात, लग्न कार्यातला विघ्न असा आपसुक बाहेर काढता. माझ्या लग्नातला विघ्न तेवढा बाहेर काढा. असं काय विघ्न बाहेर काढणार मला सांग ना. असं काय करतास? मी तुमची ख्याती लय ऐकलंय. कसली? अहो म्हणजे तुम्ही कलाकार मंडळी असते ना ओळखीचे, ते माझ्या घराकडे आहे ना, आणि त्यांना माझे नातेवाईक बनवा. येडाय का तुला? डोकं काय फिरलंय का तुझं? कित्या कलाकार मंडळी तुझ्या घराकडे काय वावरा घेत रे? काहीतरी उगाच काय नाही सांगायचं संबंध बाबा. हो तात्यानं माझ्या जीवन मरणाचा प्रश्न. आहो मामानू काय टीबी ऑर नॉट टीबी? मराठी नाटकात ते पडदेवडीची कामं करता ना तो मागे, त्याच्यामुळे ते इंग्रजी वाक्य नाटकातली लक्षात रुवले, पण ती चुकीची रुवली. टी बी ऑर नॉट टू बी नाही, टू बी ऑर नॉट टू बी. मामा मी काय म्हणतोय, आता ह्यांना सांगलेला तुम्ही जर मनावर घेतलात आणि तशी माणसं आणून त्यांना ट्रेनिंग दिलात तेगा थ्रिल नाही व्हायत. अरे पण माका एक सांग, अशी माणसं गावतली खाई माका सांग तू? मामा गावतली सांग ना काही गावतली? मामानो तुम्ही फक्त या कॉन्ट्रॅक्ट घ्यावा, कलाकार आणूचा काम माझा नक्की. हो ओके. पैशाचं विचारून घ्यावा. पैशाचं काय रे, तुझं नाव काय? शेखर मयेकर. शेखर मयेकर. बापूस नाही की बापाची नाव नाही? शेखर सकाराम मयेकर. शेखर सकाराम मयेकर. सख्या मयेकर तो जिल तू?
सख्याचो अरे तुझो बापूस माझ्या वांगडा बस नंबर 352 मधून फुग्यातून दारू घेऊन जायचो पुढच्या सीटवर बसा तो तुझो बापू मारत आवरे चल आपण काय करूचा असा पैसे मिळाल्याचे कारण सदर मला सांग ही माणसं तुका किती दिवस लागतली लग्नानंतर फक्त 15 दिवसांसाठी 15 दिवसानंतर काय तू घटस्फोट घेतलं नाही काय माहिती लग्नानंतर 15 दिवसांनी मी दिल्लीत ट्रान्सफर करून घेतलंय आणि एकदा काय दिल्लीत ट्रान्सफर झाली ऐकाय नी नाही काय अरे पण ह्या सगळा नाटक त्यांना नंतर कळला म्हणजे काय करतो रे गेल्या पुढे मागे कधी कळला तर लगीन थोडाच मोडतले हक्की ना आयडिया चल आयडियाच्या जो आपण मामानू ह्या सगळ्या लग्न नंतरचा झाला अच्छा पण त्याच्या आधी माझं लग्न तरी ठरूक व्हाय की नाही हो सोपे मग एक सांग ही अशी माणसं आपण गावतील ना होय तर काय काळजी नाव घे नाव घे पहिलं नाव कोणाचं लिहिशील माझा कानाखाली आवाज काढी तुझी लायकी आहे छोटी नाव घाल तुझा पहिला नाव कोणाचा पहिलं कोण बापूस 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 बापाशी साधारण वर्णन सांग कसं होतं बापाशीचं वर्णन हा मी सांगले की बापूस माझो नाटकात काम करता नाटकात काम करणारो बापूस बापूस लिहि नाटक ओ मामानू बापूस गावलो खय गावलो अहो तुम्ही काय तुम्ही पूर्वी नाटकात काम करायचं असणार तर हे सर याचं बापूस म्हणून राहा ना ओके चल बापूस गावलो आणि बापाशी बद्दल तुझे काय काय अटी असतात मला सांग ना अटी वगैरे काय नाही मी फक्त एवढाच सांगले की माझं बापूस निर्व्यसनी माझं नाव कट करून टाक माझं नाव कट करून टाक किती काय अरे माका कसला व्यसन नाही सांग सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारू येत नसते मी कोणताही व्यसन मी आतापर्यंत सोडले नाही सगळी व्यसना केलेलो म्हणजे तुम्ही दारू पितास दारू पिते का कोणी झालं तुका दारू पिते म्हणून दारू माका पिता येडो मामानू मी काय म्हणतोय आपण त्या दारेच्या बाटल्यावर औषधाचा लेबल चिटकवून टाकूया त्याच्यामुळे काय होत मग लोकांना वाटत औषध पितात म्हणा म्हणून ह्यो खराब झालेले रेकॉर्ड ती अशी चल 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 आता कोण रवलं आणखी पुढे पुढे हा पुढे हाऊस रवली हाऊस हाऊस साधारण कशी होती हाऊस मग गाणं गाणारी बाई गाणारी बायका आता खाई गावतो तू गेलो जमानस नाट्य संगीत वगैरे इतर संगीत गाणारी बायका कोण गाणाचं आहे आता सगळे रिमेक्स करणार म्हणजे गाणारी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तू एक काम कर कोणतरी गाणारी बाई बघ आणि त्याप्रमाणे नाव टाक नाही तर कुठल्या तरी देवळासमोर जा किंवा एक काम कर ना तू तू रेल्वेत जा सकाळी फर्स्ट क्लास मध्ये वगैरे सेकंड क्लास मध्ये जा आणि पेटी वाजून गाणं म्हणतात ना त्यापैकी एखादी बाई घेऊन ये आणि ती काही चाऊस बनवू टाक सर विषय संपलो चला रेल्वे चला चला आता रावला काय आता कोण रावला हा आता माझं हे बहीण रावली बहीण 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 साधारण बहीण कशी होई तुका बहीण मका कॉलेजात जाणार कॉलेजात जाणारी बहीण लिहून घे आणि डान्सर होईल डान्स एक तर कॉलेजात जाणारी गावात ना तर डान्सर तरी गावात शाबास दोन्ही एकत्र गावतले नाही सांगा उगाच आपला काहीतरी काय का का म्हणजे काय अरे मला एक सांग डान्सर आणि कॉलेजात जाणार एका वेळी कशी गावात सांग तू डान्स आणि कॉलेज करण्याचे लग्न करता करू का उशीर झालो म्हणून बाकी काय असं मामानू भाऊ पण राहुलो भाऊ भाऊ साधारण कसं आहे तुका सांग भाऊ माका असो रेकॉर्ड वालो भाऊ रेकॉर्ड वालो भाऊ म्हणजे काय इतिहासाचा रेकॉर्ड ठेवणार भूगोलाचो रेकॉर्ड ठेवणार संशोधक म्हणून काय कशा प्रकारचा रेकॉर्ड आहे तुका मला कसलो आपलो रेकॉर्ड चल हा रेकॉर्ड 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 वाला भाऊ पाहिजे बाप झालो आई झाली बहीण झाली भाऊ झालो विषय संपलो मामानू आपण ह्या सगळ्यांकडे आणू किती पैसे लागतील माहिती आहेत ना तुमका ए पैशाची चिंता करू नको कळला खरे चांगल्या उद्योगावर कामा कस ए या नोकरीवाल्यांचा आमकाल सांगा नको पहिली तारीख आणि 10 तारीख नंतर उलागलेले असतात आंब्या काजू सारखे त्याका काय अर्थ नाही लक्षात ठेव काय सांगता पगाराचा पगार जर आमचा कसा बघ रात्रंदिवस आम्ही एक दिवस राजा असतलो कधी प्रधान असतलो कधी आम्हाला असतलो पण कधी कोणा कळायचं नाही आमच्या खिशात किती पैसे असत ते समजलं ठीक आहे ठीक आहे पगाराचा काय सांगतो पैसे किती देते रस्ते सांग नाही तुम्ही फक्त किती झाले तेवढे माका सांगा एक काम कर बहीण गावली नाही ना तर तमाशा थिएटरला जा एखादी गाणारी बाई कोण गावता का बघ मेगा वगैरे सुरेखा वगैरे कोण गावली ते बघ नाही तर संजीवनी वगैरे असली तर घेऊन ये काय लक्षात साधारण पैसे किती सांगाय का मामानू साधारण 25,000 होतले 30,000 रुपये लागतील काय 30,000 हो आता 25,000 म्हणालो ह्या तुका बरं ऐका केलं नाही 30,000 लागतील 25,000 वाटूक जातील 5,000 रुपये खाना पिणा बाकीची सोय करू नको काय मग बाकीची सोय तू करतेला तर काय 25,000 करतो आम्ही देतोय मी चांगल्या उद्यार कामा कसं सांगले ना आताच्या आता तुमचा 10,000 चेक देत आहे काय बरं आहे काय झालं चेक व्यवहार आम्ही करत नाही आमचा इन्कम टॅक्स नाही आम्ही काही भरणार नाही काय नाही खायच्या बँकेत आमचा अकाउंट नाही कारण खायच्या बँकेचा आमका भरवचा नाही माहिती कॅश कॅश अमाऊंट होईल आमका 10,000 रुपये ऍडव्हान्स लग्न जाईल त्यावेळी बाकीची रक्कम द्यायची 20,000 रुपये ओके 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 चल कामाक लाग चला ठीक तू एक काम कर काय आपल्या अड्ड्यावर जा आणि माझे 15 दिवसाचे कपडे घेऊन ये ठीक आहे आणि तुझे 2 दिवसाचे आण दोन आठवड्यातून एकदाच कपडे बदलतात
ओके चल का मकला येते ओहो मामनू अहो मामनू असं कसा ओके हे वहिनी रावली वहिनी कॉन्टॅक्ट मध्ये नव्हती लक्षात ठेव वहिनी सांगितलं तर 5,000 रुपये आणखी वाढतील आता अचानक माझ्या लक्षात येईल हो वहिनी हवी हरकत नाही रे वहिनी लिहून घे वहिनी कशी साधारण काय लग्न कधी झालेलं भावाचं साधारण म्हणजे लग्न झालेली नको पण गरोदर होय काय कानाखाली आवाज कड नको ती कामात आणि नको ती जबाबदारी आमच्यावर टाकू नको लग्न झाली नको गरोदर म्हणजे तुका काय होईल भानगडीची लपण्याची होय तू काय आमगा रे लग्न झालेली नको पण गरोदर होई एक लक्षात ठेव धंदो आम्ही प्रामाणिक कमळाने करतो मालवणी मराठी माणसाचा आम्ही ह्याची शेट्टी झेंडी तो तिची झेंडी एका लावतो नाही फ्रॉड आम्ही काही करतो नाही काय होया तर स्वच्छ कारभार असा अहो म्हणजे लग्न झालेली होई पण गरोदर हो पण होई असं सांगणार लग्न झालेली गरोदर वहिनी पाहिजे एक काम कर दादर टिटीला मारुती मंदिर देऊळ आहे बघ त्याच्यासमोर एक भिकारी गाताना मी रोज बघले हा ती नेहमी गरोदर असल्यासारखी वाटतं तिकडे जाऊन उचलून घेऊन ये बाजूच्या सुलभ शौचालयामध्ये तिका आंघोळी पाठव 200 रुपयाचा मंगळसूत्र घे तिच्या गळ्यात घाल आणि वहिणी म्हणून तिका काही घेऊन ये ओके चल येते गेट आउट चल चला व्यवस्थित व्यवस्थित झालं अरे सोप्या काय झालं काय झालं अरे सोप्या अरे गेला ए सोप्या नो रिटर्न किती आ मालवण पॅटर्न काय चल हो मामा नू पण तुम्ही त्याचा काय सांगला काय सांगलाय हो दादा वहिनी आणि बहिणीचा सांगला पण औषीचा औषीचा काय औषीचो शिवी नाही औषीचो प्रॉब्लेम काय काळजी करू नको गाणारे औषध या ना गावात तुका काही एक काळजी करू नको मी सांगते ना काळजी करण्याचं कारण आहे जरा शांतर मामा मालवण करा तू विश्वास टाकलास ना सगळं काम तुझं व्यवस्थित होतला काळजी करण्याचं कारण नाही मामा मालवण करा आतापर्यंत जी जी कामं हातात घेतलेली ती सुरळीतपणे पार पाडलेली आहेत ह्या काम पण मी सुरळीतपणे पार पाडतले ओके चल चल आता काय राहिला काय नाही आता काय नाही पण व्यवस्थित होतला म्हटलं व्यवस्थित मी जरा फ्रेश होते काय ठीक आहे ओ मामा मी खायच्या खोलीत राहायचा तुम्ही हा थंच राहा ना त्या खोलीत एक आहे स्टोर रूम स्टोर रूम नाही राहा ना चालू खिडकी आहे ना हा का और म्हणजे बाटले बिटले टाकू बरी ना आहे ना हो ओके चल माझी ती पिशवी दे अरे पिशवी शाबास सांभाळ सांभाळ किती अरे माझ्या औषधीन भेट दिलेली आहे ही पिशवी माझ्या अंगावरती चांगले कपडे असलेले मी टाके पण ही पिशवी टाकूचे नाही या पिशवीमुळे मी ज्या ज्या ठिकाणी जाते त्या त्या ठिकाणी यशस्वी होते माझ्या तुका ह्याच्या सगळं माल मसालो म्हणजे पान सुपारी आणि वगैरे अच्छा शाळेत मध्ये मी पण जरा चाय घेऊन येते चाय घेतो मी एक पेक रवलं तो घेऊन येते घेवा घेवा चला बाबा भाजी गरीबों की सुनो हम तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे हम 10 लाख देंगे कोण का तू दिसणार नाही भाजी एकतर म्हणजे भाजीवाली भाजीवाली पण गाणारी भाजीवाली ती माझी आवड असा काय गाण्याची की भाजी विकूची भाजी कुची तुम एक पैसा दोगे हम 10 लाख देंगे हम 5 पैसे देंगे तो 50 लाख देंगे 50 लाख माझ्याकडे खरं असत 50 लाख कसे बोलते एक पैसा दोगे तर 10 लाख तुमच्याकडे एक पैसा असा आता जुनो पैसो खाय गावता 50 लाख पट जुने झाले हा होय ना हो असं बघू नका मी त्यातली बाई ना असं नाही वाटतच तू त्यातली बाई नाही दिसणस नाही तशी हो तुमच्याकडे मग बोलायचं नाही शेखर खेळलो शेखर शेखर ये रे बाहेर ये तुझा गिरायकीला ये ये भाजी शेखर काकू तुम्ही असा होय 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 काय वय असा नाही माका नाही विचारायचा आजपासून ह्यांका विचारायचा हे कोण हे कोण या घराचे मालक होय येस अहो काय वया तुमका काय वया काय देणार तुम्ही आमका ओ असे बघू नका मी त्यातली बाय नाही असं कसली भाजी वया तुमका आम्ही भाजी नाही खाणव ना आम्ही माझे तर तिकला खात तिकला रोज रोज तिकला खाणं बरा ना एक दिवस भाजी खाऊन बघा ना देवा ना ओ असे बघू नका मी त्यातली बाई नाही असं असे काहीतरी बघू नका भाजी संपली भाजी संपली बघ काय दिली पैसे दे पैसे मालकांकडून घ्या ना आमचा आज रोख उद्या उदार असा किसका है ये तुमको इंतजार में हो ना देख लो इधर एक बार में हो ना खामोश क्यों हो जरा देखो इधर ना ए शेखर अरे मेरा तू काउस गावली आउस गावली आउस गावली आउस गावली हां त्या भाजीवाले बोलो भाजीवाले ही तुझी आउस भाजीवाले बोलो लवकर बोल चल भाजी काकी
यावा हाय यावा काय रे किती बोलवलंस माका मीना मीना ह्यांनी ह्यांनी बोलवलंय ह्यांनी काय हो भाजी घेतास चल सारख्या सारख्या खानदानी करे चंद सारख्या काय वया काय वया सारख्या उभे राहा शेखर एका 15 दिवसासाठी खोटी हाऊस होई असा हाऊस हाऊस होई हाऊस होई पण ह्यो असं शिकलेलो साहेब आणि मी अडाणी कसं काय जमतलं मका का अडाणी बाईची शिकलेली मुलं नसतात असतो तिच्यापैकी होय एक पण किती दिवस 15 दिवस फक्त 15 दिवस म्हणजे बघा 15 × 15 15 × 2 = 32 भाजीच्या धंद्यात तिचा लिलाव झाला 15 × 2 = 32 म्हणता नाही नाही हाता बरोबर हाता खास सुटली माझ्या 1000 रुपये देईल ह्या पण आता खुश 1500 पायक पण सुटली शेखर गजकरणा बाहेर फेकून दे चला बाहेर नाही नाही तसा नाही तसा नाही हो मोबंद किती गावात 2000 रुपये गावात खाऊन पिऊन हो आवाज कमी करून बोलायचा भाजीवाली असं मामा मालवण करायचा अहो काकू ऐका ऐका अहो त्यांच्या बोलण्यावर असं दुर्लक्ष करा म्हणजे काय माहितीये ते वरून जरी कडक असले ना तरी आतून एकदम नरम असत आतून कोणी बघले ना अहो तसे नाही स्वभावाने एकदम मृदू स्वभावाचे असत सरळ बोला सरळ बोल तयार आहे काय करूचा कसा करूचा कित्या करूचा सांगा लवकर काय करूचा कसा करूचा कित्या करूचा हे उद्या सकाळी सांगान आता घरी जायचा उद्या येताना 15 दिवसाचे कपडे घेऊन यायचे आणि येताना फिनेल पण घेऊन यायचा येताना आंघोळ करून यायची अंगाची खाजाची निघून जात आमच्या घरात खाजीचा प्रकरण आणायचा नाही लक्षात ठेव आतापासून माझी काळजी घेतास यायला त्यातली नाही त्यातली नाही धक्के मारायला लागली शेखर जाते जाते किती सांगू मी सांगू कुणाला आनंदी आनंद झाला कॉंग्रॅच्युलेशन किती कॉंग्रॅच्युलेशन तुका हाऊस गावली हाऊस गावली मग मी एका दगडात 2 पक्षी मारलाय 2 पक्षी येस तुका हाऊस गावली मग बायको गावली मामांनो हा बोल भाई ये चले तेरे को बोला ना यार तेरा काम हो जाएगा बोले तो हो जाएगा क्या चल अभी फोन रख चल चल ओके बाय अपन कौन ये शेखर भाई का घर है क्या शेखर भाई हम क्या घर भाई कौन है ओ भाई ना है माक भाई 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 बोले तो दादा अच्छा अच्छा मुझे दादा ना तुम्हें भाई म्हणता काय कामाचा काय था बोला कामाचा म्हणजे तू काम करू केलं काय हां शेखर अरे पेपर मध्ये जाहिरात दिलं का रे आपल्याकडे घराकडे कोण कामाक माणूस आहे म्हणून बाबा कोण दिला हो घर गडी भरली नाही आपण मग आपल्याला ऐसा सोप्यान पाठवलाय आपला लय मोठा रेकॉर्ड आहे अच्छा सोप्यान सोप्यान पाठवल्यान काय शबस शबस मस्त भावकांड दिसत ना शेखर बाहेर ये तुझ्या कामाचा माणूस शिला बघ एक मिनिट हा बोल बोय हा एकदम फर्स्ट क्लास असो काय हो मानवर करून बोलता ते माणसांका ढगात पाठवतात ना त्याच्यामुळे ढगात बघून बोलतात ओके ठीक आहे चल ओके हा बोलो क्या काम आहे क्या काम आहे हे काम म्हणजे असा यो शेखर नमस्कार अच्छा याचं लग्न 15 दिवसांनी अच्छा म्हणजे एका हॉल वयो जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट देऊचा ना ओ 2 मिनिटाचा का वे बघा ए तुझा बापूस काय कॅटरिंगचा धंदो करता का विचारते का कॅटरिंगचा धंदो करता ओ तुम्ही लग्नाचा बोललात म्हणून आपण बोललो लग्नाचं बोलणं म्हणजे काय आता शेखरचा 15 दिवसानंतर लग्न लग्न मी काय बोलतो बीच मे नाही बोलले काय बोलतो मामानू त्याका काय बोलू नका हो आता ह्यो निघून गेलो तर दुसरं कुठून आणू मी छोड यार असे रुपये 56 दारा मी घेऊन येईन काय काळजी करू नको हो आत्ता 56 आवाज करतो काय कच्या गल्लीत को दादा बापाशी जाऊन विचार मामा मालवणकर कोण म्हणून काय कामाचं नाही फुसको रे काय एका सगळ्या गोष्टी समजावून सांग आपण काय काय होय आता कसं काय पुरवठो करायचं तो पैसे आपण किती पुरवठा दिला होते का ते सांग तोपर्यंत मी जरा आतलं काम उरकून घेते आतलं काम ओ मामानू काय तुम्ही काय जाता जाता अरे 2 गेले ना 1 बाकी आहे ना पेक तो घेऊन येते शाबास शाबास ए शाबास अरे काम की बात करना यार अरे अपने पास टाइम नहीं बोल जल्दी क्या काम है नाही काय माहिती म्हणजे पुढच्या आठवड्यात माझं लगीन आहे
अरे वाह, ए मधी नाही बोलायचं हा, आणि ता होईपर्यंत आहे ना तू हैसर माझं मोठं भाऊ म्हणून राहायचं. ओके ठीक आहे. आणि एकदा काय लग्न झाला की ह्यांना सरळ निघून जायचं. अरे बाबा, तुझी बिल्डिंग तयार होतं का? आपण फिल्डिंग लगाने का इतनाच आहे ना. ओ जागा, चल फिकर नट. रे मेल्या खैली भाषा बोलतोस? बिल्डिंग बांधायची, फिल्डिंग करायची ती. ए बाबा, ती आमच्या भाई लोकांची भाषा, तुका नाही कळायची रे. चल ए खरबुज्या, काय नाही कळूचा रे, काय नाही कळूचा. जो येता तो माका सांगता ह्या नाही कळूचा, ता नाही कळूचा, ह्याचो अर्थ येगळो, त्याचो अर्थ येगळो. अरे तुम्ही काय माका काय समजताच काय? माका सांगितलेलं सगळं व्यवस्थित समजवलंय. काय रे समजवलंय की नाही? मध्ये नाही बोलायचं. समजला त्या का? समजला. बाजूक राहू, सरळ उभरव, सरळ उभरव. जे काके ढेंकळू ढेकून झाल्यावर कसं काय उभरवतस? सगळं समजला? रस्त्यावर उभरवतो तसा उभे नाही राहायचा. खानदानी घरातील खानदानीपणाने वागायचा. समजला ना सगळा? उलट फेर, सरळ जा, उजा बाजू कळ, डायरेक्ट बाहेर जा. गेलो की नाही? ओ मामानू, पण यो खरोखर रेकॉर्ड वालो भाऊ. याचो रेकॉर्ड मी बदलतोय, तू काय काळजी करू नकोस. माझ्या हातात दिलेले केस जा. भाऊ कसं वाटलं तुका? मस्त मस्त आहे की नाही रेकॉर्डेड भाई? ओके. पण मामानू सगळं व्यवस्थित होतला ना? काही एक काळजी करू नको. मामा मालवणकरावर जबाबदारी टाकलास. प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक माणूस तुका निवडून देते. बघ, लग्न होईपर्यंत, लग्न झाल्यानंतरही तुका घाबरण्याचं कारण नाही. चल अरे काय समजत? एकदम बरोबर बोला रे तू. हा बरोबर बोला. बरोबर बायकाचा आवाज किती काढतो? नाही रे, तू नाही. तू नाही रे? मी नाही. हा तू भी नाही? मी पण नाही. तुम्ही? हा तूच, तूच. हे आता मी आवडले ते का? समज मी आयला अभी. हा चल चल, रख बाद में. आप कौन? पहचान कौन? पहचान, पहचान कौन? त्याच्या आईला. सीता? नाही. गीता? हा. नीता? हट. वनिता? नाही. सुनीता? कोण वनिता? कमिता? नाही. मरना कोण असं ना? आपण काय करूच असं मला सांग तू. कल्पना. कल्पना? तू शर्मिला सांगलेलं ना रे? हो. मग ह्या तान आहे. मग हो दिवस फिरलेत माझे याच्या बरोबर लग्न करू. या कोण? कोणी बडवलं तुका? मी आणलंय. ओ मामानू, या कल्पना याची बहीण म्हणायला घेऊन इलंय. अच्छा, अरे वा वा वा, खाय गावला तुका? या करतालास काय? किती शोधले माहिती आहे? कोणच भेटला नाही. शेवटी या गावला ओ बाळांना दिला ना. बाळांना? डान्स बार मधला. हा ऐका, डान्स बार मधला? होय तर. म्हणजे जवळ जाऊन बोलाव काय? नाही. हा क्या रे, कब, कितने बजे? MTNL? नाही. BPL? ठीक आहे. Airtel? नाही बाबा. Orange? हा. तुला मालवणी येतं? कसं काय भेटू ना? कसं काय सांगताय? सांग 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 सांग. कसं मालवण येत तुका? 2005? एवढा रेट नाही परवडणार. नाही एवढा नाही परवडणार. इसवी सन 2005? हा इसवी सन 2000. काय झालं? मुंबईचे बार बंद झाले. मग आमच्या बाळांना नमक गोव्यात नेलं. अच्छा. बाळांना नाही माहित तुमका? नाही कधी परिचय झाला. त्या अड्ड्यावर मी कधी गेले नाही. बुटको ढोबलो पोटलो जाडो, एक हातात ब्रेसलेट, एक हातात घड्याळ, हात खाली लेलो. वो हमको गोवा में लेके गया. अच्छा. गोवा के बार में हमने 6 महीने काम किया. अच्छा. 6 महीने के बाद उधर का भी बार बंद हो गया. क्या बोलते हैं? फिर हम इधर आ गया. हाँ, लेकिन उधर से आते वक्त एक चीज साथ में लाया हम. क्या लाया? उधर की भाषा. भाषा मकान की कांड. मेरे को मस्त मालवणी बोलने का आता है. आता है? अभी इधर आने के बाद रोज करना पड़ता है ना. क्या? रोजगार. रोजगार बार वाला रोजगार करू लागली. कमाल आहे ना. एक काम आहे का तू ओळखत? कोण? नमस्कार. अरे अरे माझ्या दोन दोन नावानं वावरत की काय? तुकडे भिंतीर किती चढते ती काय पाला? गजोदर म्हणजे हेका ओळखत आता? गजोदर नाही, गोदर जिलो तो याच्या लगीन असा. क्या तेरी अभी तक शादी रही हुई क्या रे? तुका चान्स नाही त्याचा ठरलेला. या ठिकाणी त्याची बहीण म्हणून राहायचा. बहीण बन के रहने का? पहले नहीं बोलने का? क्यों? बोलो क्या क्या करने का है? क्या क्या करने का है? कैसा करने का है? कभी करने का? वो कल बोलेगा. अभी इधर कुछ काम नहीं. कल जाने का, 15 दिन का कपड़ा लेने का, लेके आने का. बाद में हम बोल देगा क्या करने का. तो अभी कुछ नहीं करने का? अभी कुछ नहीं करने का. तो अभी क्यों बुलाया? खाली पीली धंधे के नाम पे कोटी ले आ.
तू फाइनल हो गई, जो 50 रुपया 50 रुपया ज्यादा देगा, लेकिन कल सुबह बराबर कपड़ा लेके आने का। खुद को काम नहीं, दूसरे को भी बुला लेते। हेलो राजू, हाँ उधर ही रुक, मैं आ रही हूँ रे। शेखर बघ काही काम नाही म्हटलं, दुसरा बटन दाबले नाही तर तू काम नसतं काही शिकले घेतो घराकडे झोपत। अरे हे काय म्हणतो, चल बहीण गावली तुका, चल काय काळजी करू का। मामानू हाऊस झाली माझी, तुम्ही झाले बाबा झाले, आणि कोण राहुल आता भाऊ झालो, वहिनी राहुली या वहिनी। मग वहिनीची काही एक काळजी करू नकोस, पाहुणे यायच्यात तुझी वहिनी हजार काढी तो आधार, यो असो गॉड फादर नेता पुढच्या काढी तो आधार, वस्त्र हरण घेऊन। औषिक बनाया औषिक बनाया, तेरे बिन धार धार दन दन दा, तेरे बिन धार धार दन दन दा, औषिक बनाया हाड 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 इकडे या। औषिक बनाया औषिक बनाया, तेरे बिन धार धार, अरे वाजो ना मेल्या, तेरे बिन धार धार दन दन दा, तेरे बिन हे काय आवाज आहे, पेटी खय तुम्ही खय तो खय। आहो गाण्याची प्रॅक्टिस चालली आहे, गाण्याची प्रॅक्टिस चालली आहे। बस 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 नको, एखादा भावगीत म्हणा, भावगीत 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 वया। सोनियाच्या ताटे उजळला ज्योती, ओ वाळी ते भाऊ राया रे। ए वेडा ए वेडा ए वेडा ए वेडा ए वेडा, बहिणीची वेडी गमाया, ए वेडा बहिणी ए वेडा। ह्याला भावगीत म्हणता, मग लोकगीत कशाक म्हणतास मका सांगा। लोकगीत वया तुमका, थांबा ए थाळी चार मार, एक दोन तीन चार। लोग कहते है कि तुम शराबी नहीं। सोप्या ए सोप्या, चल 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 जा उतर ले, जरा इधर आ। किती आक, जरा बाजार में जा क्या। हाँ इलाय मामानू, मैं जरा बाजार जाऊन येतो। हाँ शी तुझ्या तोंडार शिरा पडली ती, कचरो तोंडात नाका डोळ्यात गेलो, त्यांच्या डोळ्यात कचरा गेला 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 गेला, हळूच कोणीतरी फुंकर घाला 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 घाला, त्यांच्या डोळ्यात कचरा गेला। हाड 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 चालले उतर आज जाता, काय हाड 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 काय झालं काय तुमचा, तुम्ही शब्द देता तसं गाणं म्हणताय ना, मी मागणी तसं पुरवठा करते ना, मी शब्द देऊन गाणं म्हणणारी एक तरी गायिका का महाराष्ट्र गावात तुमका। अरे काय गातच ते काय ताल स्वर आ की नाही, स्वरात गाणं पेटी की नाही, हातमध्ये जाऊन तिची प्रॅक्टिस घेत चाल। तुमका गाणं नाही आवडलं, नाही आवडलं, ठीक असं मी चाललंय, जा जा मी चाललंय। सोप्या माझी वाट आडू नको, सोप्या माझी वाट आडू नको, मी चाललंय रे। तुम्हीच माझी वाट आडवता, चल जा। शेखर का गेलो, शेखर शेखर कशा का होय तुका। आहो मी जेव्हा जेव्हा बाहेर जाते ना तेव्हा तेव्हा माका तो अडवता ना म्हणाल। होय काय शेखर, मी चाललंय रे। शेखर चाललास तू, नाही ना तुमचे पाय धरताय मी, नका जाऊ नका जाऊ नका जाऊ नका। बस झाली ऍक्टिंग, बस झाली, बसतोय। ओहो मामानू, तुम्ही कित्याक उगाच त्याच्या नादाक लागता। काय मी नाही नादाक लागले, त्याच माझ्या नादाक लागला माहिती आहे। नांदायला नांदायला नांदायला, येऊ कशी कशी मी नांदायला, हे नांदायला। बस बस हे बस बस, काय गाताय बघ, स्वर नाही काय ताल नाही, हे घेणे आत्मजाने आत्मजाम प्रॅक्टिस कर ना। सूर तेजी छेडी ता, गीत उमटले नवे, डंग टडंग टडंग टडंग, आज नान नान नार नार। जा 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 आत्मने जाऊन नांद जा, जा हाय नांदा नको, जा 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 रे, आज नांद जा नांद जा जा, घेऊन जात मध्ये नको ते गाणी, काहीतरी म्हणत होता काहीतरी। गाणं नाही आवडलं तुमका, मुळीच नाही आवडलं, नाही नाही। बाबूजी जरा धीरे बोलो, बिजली खड़ी यहाँ बिजली खड़ी है। बाबूजी जरा धीरे बोलो, बिजली खड़ी यहाँ बिजली खड़ी, अरे गिर 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 हाड 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 हाड, गिरे रे गिरे रे गिरे रे गिर गिरे येऊची पाळी गेली। ओ मामानू, ओ आठ दिवस झाले फक्त औषधीचा ट्रेनिंग बाकी आणि अख्खी फॅमिली बाकी आहे। तुका एक सांगा, आऊस आणि बापूस तयार झाले ना का, बाकीचे पिलावळ बरोबर तयार होता, प्रोडक्शन चांगला होता, काय काळजी करू नको। काय नाही ओ, वाचव रे देवा बाबा, वाचव तू, वाचव वाचव देवा। कोण बघ कोणाचं येलो बघ, अरे कोण कोणाचं येलो। हॅलो हा बोल देवा। अरे देवाचं डायरेक्ट फोन, देवाचं म्हणजे तो आमच्या ऑफिस मधलं शिपाई आहे ना, मला वाटतं तो देवाचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे। नामदेव 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 नामदेव, हा हा हा, काय रे हो, मीटिंग ना, मीटिंग मेरा 27 तारखे का, काय
आज 27 तारीख रे बाबा 10 मिनिटात इले. ओ मामानू आमच्या ऑफिस मध्ये अर्जंट मीटिंग आहे, मी चटकन जाऊन पटकन येते. या बघ शेखर सांगताय तू जातोस तर जा ऑफिस मध्ये, पण अजून माझी इंजिनी या पात्रांची ओळख झालेली नाही, शिवाय पाहुणे तुझे कोणी तरी ते माका माहिती नाही. इले आणि काय गोंधळ झालो तर त्याचा जबाबदार मी नाही, जाशील तर त्याच पावलान परत ये लवकर. पटकन येते. चाल मेल गेली नोकरी माझी. येड्यासारखं काहीतरी करत. ए डोंबिवली, ए कांदिवली, ए गडर गल्ली, ए उस्मान गल्ली, ए एके रेमान, एके रेमान ते ठेवून याकडे. हे बरव. हा बोलो, क्या काम आहे? सारखो बरव, सारखो बरव, सज्जन मान सारखो राहू. टपोरी गिरी घा नाक्यावरची हे नाही करायची. इला लक्षात. हो आता मग एक सांग, तू शेखरचं मोठं भाऊ ससस याची जाणीव आहे तुका? हो हो. शेखरचं मोठं भाऊस. हा. पाहुणे इल्यानंतर पाहुण्यांचा स्वागत कसं काय करशील? एकदम सोप्पा. कसं काय काय करायचं माहित आहे? पाहुणे इल्या बोलायचा, क्या बाप कैसा, एकदम ठीकठाक आहे ना, आओ बैठो अपने इस घरे. क्या नाक्यावर की बात करताय? क्या पडके बिल्डिंग की बात करताय? नाही असं बोलायचं नाही. कैसा करणे? या बसा बसा, वेलकम वेलकम, सुस्वागतम, बसा बसा बसा. काय घेणार? चहा घेणार, कॉफी घेणार, इडी घेणार, काडी घेणार, असं विचारायचं. विचार बघूया. या बसा बसा, चहा कॉफी काय? असं चावत बोललास ना तर शेखरचा भाव नाही वाटणार, घरातला नोकर वाटणार. सर या बसा बसा, सुस्वागतम सुस्वागतम. काय घेणार? चहा घेणार, पाणी घेणार, काय घेणार, असं विचार. हां दाखव करून. या बसा बसा बसा, काय घेणार? चहा घेणार, आपला कॉफी घेणार, असा हात दाखव ना. कॉफी चहा घेणार असं विचार. अच्छा ठीक आहे. ओके ओके ओके. आणि त्यांनी विचारलं तू काय करतोस तर तू काय सांगशील? काय सांगू? सांग तुम्ही डॉक्टर असते म्हणून. अच्छा ठीक आहे. ओ पण मला डॉक्टरी मधलं काय कळत नाही. अरे डॉक्टरी मध्ये काय कशाला काय? 25-30 औषधांची नावं भराभरा लिहून द्यायची. याच्यापासून आपल्या काय ते ई वॉकल पासून, एनएसिन पासून, डायरेक्ट क्रोसिन पासून जेवढ्या गोळ्या येतील त्यांची नावं लिहून द्यायची. अच्छा. आणि मध्ये काय नाही आठवलं काय सांगायचं पेशंटला? काय फोटो एक्सरे काढून घ्या, परवा रिपोर्ट देतो म्हणून काय वेळ मारून द्यायची. एक्सरे? हा एक्सरे म्हणजे फोटो काढतो तो. ठीक आहे ठीक आहे. एवढं करशील ना? हो करेन करेन. बरं बरं बरं. त्याने तुका विचारलं तुझं लग्न झालं तर तू काय सांगशील? काय सांगू? लग्न झालं म्हणून सांगायचं. हो आपलं अजून लग्न झालेलं नाही आहे. अरे झालेलं नाही तरी झालं म्हणून सांगायचं. नाटकात काम करतो तू या घरात. ठीक आहे ठीक आहे. झालं म्हणून सांगायचं. हा आणि काय सांगशील? आणि काय सांगू? माझी बायको गुरुवार आहे. गुरुवार? गुरुवार म्हणजे मंगळवार बुधवार सोमवार पैकी गुरुवार नाही. मग गुरुवार म्हणजे गरोदर, प्रेग्नंट, पोटूशी, पोटूशी. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे माझी बायको माझी बायको पोटूशी आणि माकाच कसा माहित नाही? तर तुझा दुर्दैव, माका काय विचारतोस तू? तसा नाही हो. मग पण माझी बायको खायची तरी सांगा ना. काय शबास. हो तुका तुझी बायको आणून देतो. सोप्या माझी बायको खाय रे. ये खरवंद्या माई ज्या जास्त बोडबडलस ना तर आपटून मारीन सांगा ठेवते. हा सोप्या मग एक सांग तू या बाजून गेलं, या बाजून कसं काय? ओ मामानू काय त्या घरची की नाही गंमत असा? कसं लवकर ये, चल लवकर. सांगून ठेवायला. हा आणि हे बघ त्याच्या भानगडीत जाऊ नको, तो पण दादागिरी करणारा माणूस आहे. त्याच्या हाताखाली पण 25-30 माणसा चाकू सोडून घेऊन वावरतं. तू बॉडीवर गेलंस तर तू बिन बॉडीवर लढता माहितीये तुका? हा त्याच्याकडे सगळे हत्यार असत. सोपे या लवकर ये. हा आणि एका कसं वागायचं तर समजावून सांग जरा. जास्त दादागिरी करू का? का ना खाली आवाज काढ. माझ्या पद्धतीने 8 दिवस उठायचो नाही, लक्षात ठेव. आणि समज ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर पाहुण्याने तुका विचारल्या नाही एखादी गोष्ट तुका समजली नाही तर काय सांगायचं? ह्याला जाऊन येतो मग. अच्छा अच्छा हिला लक्षात, हिला लक्षात. चल एका सगळ्या गोष्टी समजावून सांग. चल मध्ये मध्ये क्या रे? तेरे को नाही रे. क्या रे? क्या तेरे को? कितनी बार बोला इधर फोन नाही करणे का? नाही मेरे पास जरा भी टाइम नाही आहे. 15 दिन? हाँ 15 दिन के बाद. क्या 10,000 है? ठीक है शाम को नाके पे मिल. उधर इच आधा एडवांस लेके आना. आमचा एडवांस घेतलास त्याचं काय? तू सारखे सारखे त्याच्यावर फोनवर बोलत होतो. मग आमच्या घरातलं काम कधी करतेस? चल रे बाद में, बाद में. हाँ बाद में नाही आताच काम करायचं. क्या है? क्या है? क्या नहीं है बोलो. वाह आज कुछ और है. गेड तर मग एक सांग, आपल्या घरी पाहुणे इल्यानंतर त्यांचं स्वागत तू कसं काय करशील? करके दिखाने का? क्या दिखा के करने का? आप भी बड़े वो हो ना. हाँ आई ना.
ठीक है, मेहमान आ गया तो पहले मेहमान को बोलने का एकदम मजा अंगारी होने को नशीब सावध होते नहीं तो पड़ला असते माहिती आहे. हाँ बरोबर दाखो करून घेऊया. ठीक है तो मेहमान आ गया तो पहले उनको बैठने को बोलने का. बैठने को बोलने का. बैठो ना, जैसे कि आप मेहमान हो, मेहमान के मैं आप बैठो. है बस है. ओके मेहमान आ गया. मेहमान बैठ गया. अपन भी उनके बाजू में बैठने का. बाजू में ऐसा बैठने का. अपन ऐसा नहीं, ऐसा वहां नीचे करो. घर में बैठे ऐसा बैठने का. ठीक है. बाजार में बैठे ऐसा नहीं बैठने. ठीक है. आप भी उनके बाजू में बैठने का. मीठा मीठा बात करने का. मीठा मीठा बात करेगा. फिर बात कर किया, इधर उधर का बात हो गया तो अपना वो शेखर भाई है ना, उसको बोलने का. ये शेखर तेरा कस्टमर आया देख रहे. ये क्या कस्टमर है? हाँ बारा है. कस्टमर आया करके नहीं बोलने का. फिर शेखर तुझे पाहुणे आले बघ. असं नाही बोलायचं. ठीक आहे. क्लब मध्ये बोलतात तसं नाही बोलायचं. आपल्या घराचा बार करून नाही टाकायचं. आपण लोकांचे पैसे घेतले त्याप्रमाणे करायचं. मागणी तसा पुरवठा. त्याच्या बाहेर जायचं नाही. पाहुणे आल्यानंतर कसं म्हणायचं? या 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 बसा बसा बसा. सुस्वागतम सुस्वागतम. बसा. काय घेणार? चहा घेणार? कॉफी घेणार? थंडा घेणार? लिंबू सरबत घेणार? काय घेणार असं विचारायचं. वो सुस्वागतम क्या होता है? सुस्वागतम बोलते तो तुम वेलकम बोलते ना. हाँ. ऐसा बोलने का. हाँ, ठीक है. वेलकम मालूम है ना? हाँ मालूम है. नहीं मालूम है का तू? हाँ बोलो. क्या होता है? बताओ कैसे करेगी, कैसे करेगी. मेहमान आ गया तो पहले बोलने का सुस्वागतम सुस्वागतम. अरे क्या बात है. ये तोड़ इतना नहीं उगड़ने का. सुस्वागतम नहीं करे. सुस्वागतम सुस्वागतम. ठीक है. वो आ गया तो उनको बोलने का और पूछने का क्या लेना, चाय कॉफी ठंडा गरम ऐसा ना. चाय कॉफी ठंडा गरम है ना. बराबर बोला ना. बराबर ना. चला. ठीक है. चल. अच्छा मुझे आत्मरे चल ना. नेपाळ हरकीच चालते. क्या बात है. फोन बंद करून ठेव. सारखं सारखं फोन करत राहू नको. सांगून ठेवताय तुका मी. आणि ओटावरची लाली जरा कमी कर. आतमध्ये फुकट गेलेली पोरं आहेत. ओके. चल समजावून सांगतील विषय. चल ना. चल. भिगे ओठ तेरे. कुठे भिजले आहेत ना काय? लाल लाल जायला. भिगे ओठ तेरे. काय हो तुम्ही सगळ्यांना शिकवतास? तू ह्या करायचा, तू ता करायचा. मग काय कधी शिकवलास? काय शिकवची? तू शिकले नाही करते एवढं शिकवते. हे करत असं नाही करता. आलेल्या पाहुण्यांका बरा नाही दिसायचा. ओके. खा जेतो. खा जेता ना. मी सांगितलं फिनेल घालून आंघोळ करायची म्हणून ना, डेटॉल घालून. जरा खाजवा की तुमचं खाजवा की टकर खाजवा की बुगडी शोधायला डोक गेली कुठं गावन. जरा काय गेली कुठं गावाला आली कुठं गावाला. सोप्या बगरे दारावर कोणीला बगरे. हा बघते मामानू. लवकर जा. व्यवस्थित करा नाही धरून आपटी नेके काय. चल चल चल. नाही डोका फिरवलं नाही माझा सकाळपासून जाऊ का आपलं काहीतरी. आओ मामानू पाहुणे येले. पाहुणे येले. पोरानो धावा रे. पाहुणे येले रे. बापरे माझे पाहुणे पाहुणे. यो 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 या 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 बसा बसा बसा. काय घेणार? चहा कॉफी ठंडा गरम. थोडा वेळ माका मिनिस्टर असल्यासारखं भात झालो. नाही म्हणान एवढी सगळी माणसं माझ्या स्वागतासाठी इली म्हणान म्हणते. ते नाय तुम्ही समजतात. ते हे कोण आहे? हे आमचे शेजारी परब भैरवा. भैरवा. शेखर दोन चार दिवस तुझ्या घराकडे वेगवेगळे आवाज येत होते. वाटलं बरीच माणसं येली असतली म्हणून तुझ्या घराकडे येऊक निघाले. तर माझा कानाचा मशीनच बंद पडला. ता दुरुस्ती दिला आणि तडक येईल तरी बरीच माणसं येली. मेल्या ओळख तरी करून दे. मी मामा मालवणकर. मामा मालवणकर. तुमका खरी बघितल्यासारखं वाटत. माका म्हणजे तुम्ही खरी नाटकात बघला असता. फटकात फटका. नाही 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 नाही. फाटक क्रॉस करताना मी हकडे तकडे बघणं नाही. खै तरी कॉर्नरला. कॉर्नरला म्हणजे तुम्ही पेपर वाचताना बघला असाल. बसला होतास. बसलेल चायच्या टपरीवर चाय पिताना बघला असाल. बार मध्ये बसला होता. बार मध्ये आईला बोंबा बोंब जायची. बार मध्ये खाई बघले उगाच काहीतरी काय सांगता. बार मध्ये काय येण्यावर को बार बीर करत करता. बार वगैरे वगैरे काय नाही. मी नक्की सांगते हे तो काहीतरी चकान बिकान खाल्लेला असताना. नाही 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 चुकून तुमचं चकणं खाल्लं. मामानू
त्याला काय बोलू नका, त्याची येळ झाली नका, निघून जाईल तो. जायत ना बर शेखर, या ओटक लाली लावलेला कोण? ती शेखरची बहीण असा. काय तुझा लगीन बिगीन ठरला की काय? लगीन आहे बहीण त्याची. बहीण 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 नाक्यावरची भाजीवाली हाय काय करता, हाय काय करता? अहो अहो, ती आमच्या घराकडे आहे ना, जवान बनूक ठेवली आहे. जवान बनूक, चला चला चला. जवान झालं की तळकतील, हाकलून द्या. चला चला, जवान झाला जेवायला, चला 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 चला. भंडार टपोरी, तू हाय काय करतोस? अरे पोलीस बिलीस मागे लागले की काय? अरे लांब लांब मेल्या लांब. अरे ह्याच्या जो सगळ्यांचा बायोडेटा असा. अहो बायोडेटा असत लो, एलआयसी एजंट आहे ना, त्याच्यामुळे ह्याच्याकडे सगळ्यांचा इतिहास. आता काय करणार? मरणार. माय सया माझ्या मरणावर टपलस, तू मरणार, हे मरणार, ती मरणार, तो मरणार, ती मरणार. म्हणान म्हणते, विमो काढा आपत्ती टाळा. आता ह्याची आता हो जगणार नाही माझ्या हातून, आई शपथ जगणार नाही हो माझ्या हातून. आता मी नाही बघणार, माझे झील बघतात. काय बोलते आणि हो काय बघता? मी याकडे तकडे बघते. काकानू जातस ना. तू राव म्हणतोस तर रावताय ना. मामानू करा काहीतरी हो, याचा गालवायचो. आता मजा बघा, तुम्ही बसताच ना. आता तुम्ही जा म्हणता तर जातय ना. चला बाय चला चला, ए जावा ना आता घराकडे. चला काय अरे नाचतच काय? ओय घराकडे जावा ना. ऐक ऐक, चुप. काय झालं? हॅलो, काय माझं कानाचा मशीन ठीक झालं? चला 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 चला. काय संपला असत रे? हो मग शेखर, हा असं बोललेला ते काय काय घेणार नाही? हो मोबाईल वर बोललेला ऐका घेणार नाही. काय माहिती, आमचे शेजारी आहे ना सगळे एकाच एक नग असत. होय दिसले ना, आता काय सांगा काय? मग आता काय करायचं? कपाळ करते. फोन बघ कोणाचा आला. कोणाचा होईल बघ, कोणाचा फोन आ. हॅलो, हा हा बोल देवा. देवा? अहो म्हणजे नाम देव मागास तोच. हा तोच. काय काय रे? काय मीटिंग कॅन्सल झाली? अरे बरं झाला. होय होय. अरे फाईल ती काय तू दिलेली थय जा ना, आज पूर्ण करते. मग बार 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 बार. ओ मामानू, आमची मीटिंग कॅन्सल झाली, मी काय जाणार नाही. एक काम कर, काय मग एक ग्लास पाणी घेऊन. ओ काकी, एक ग्लास पाणी द्या. पाणी रे पाणी, आईला कोणा भया पाणी. पाणी रे पाणी, तेरा रंग केसा हो पाणी. घ्या ना पाणी, प्या ना पाणी, हो पाणी. पाणी रे पाणी, थंडा थंडा पाणी, थंडे का तडका पाणी, हो पाणी. घ्या ना, घ्या ना, बसा ना. बसते ना. बस गे. हो पाणी. पाणी रे पाणी. शेखर, कशी वाटत आहोस? काय आता बघा, अप टू डेट नाही. होय एकदम. एक काम करायचं. काय? पाहुणे इल्यानंतर खानदानी बाई असल्यासारख्या वागायचा. इला का लक्षात? खानदान असं नाही, हे नाही करे. खानदान म्हणजे खाजवायचं नाही. का झाली की आतमध्ये जायचं नाही, खाजवायचं आहे नाही खाजवायचं. खानदानी बाई सारख्या अप टू डेट मध्ये राहायचं. त्यांनी काही प्रश्न विचारले नाही, आपणाक समाजले नाही, तर आपण गोंधळ करायचो नाही. हां, एखादा प्रश्न नाही समाजलो आणि एखादा प्रश्न समाजलो की मी माझ्याजवळ लक्ष ठेवायचो बारीक. मी जे जे गोष्टी करीन त्या त्याप्रमाणे आचरण करायचं. फालतूगिरी करायची नाही. माझ्यापेक्षा त्याच्या इज्जतीचा प्रश्न. आपण त्याचे पैसे घेतले, काम अप टू डेट झाला पाहिजे. या मांडीवर हात मारल्यानंतर होय म्हणायचा, या मांडीवर हात मारल्यावर नाही म्हणायचा. दोन्ही हात वर केलंय त्यामुळे माका काय मा, हा आणि अंगा घात लावलं की गाणं म्हणायचं. हो येस. आणि काय नाही, एवढा केलं ना. बंद कसा करायचा? बंद कसा करायचा? हा त्या राहिलं नाही. एक गोष्ट सांगते, होय नाही मका काय माहीत, हा गाणं हात लावल्याबरोबर असा केलं की गाणं बंद. परत दाखव, करून दाखव. होय कसा बंद दाखव? होय नाही मका काय माहीत. जमलं ना? जमलं. जमत जमत जमत. एवढं तू केलंच ना आई शपथ. खानदानी हाऊस वाटत मध्ये मध्ये मिस्टेक करायची नाही. चल त्याप्रमाणे वागायचं. चल चल चल.
नको परकेपणा मला तुमची म्हणा, नको परकेपणा मला तुमची म्हणा, घरच्या वाणी मला वागवा वागवा। जमली भट्टी जमली भट्टी जमली आहे की नाही? आवाज मस्त मस्त एकदम सुंदर आवाज बापूस काय अप टू डेट असत नाही, तुला आवडला की नाही? म्हणजे काय चल सोप्या काय गेलो हा सोप्या वैनिक आणू गेलो आणा वैनिक आणू गेलो अच्छा 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 सोप्या कोणीतरी दारू आणणार आहे माझी दारू मी बघ दारू कोणा तू ना तू कशाक दारू आणतो नाहीतरी एका काम काय खाऊन खाऊन सुळसुळीत झालो अरे एका वेळा बारा बारा चपाती खाता काय सांगतास मग उठवणे येईल ते घरातली ना तुका काय बोलणार तू आमका बोलवलं साहेब ये चल एक काय एक काहीतरी चकना बिकना असला तर बघ हा एक मिनिट हा चल ओ काकू काकू हे ऐकचा गो काकू काय बाप इथे बसलाय मम्मी बोल त्यांच्या पुढे काकू वगैरे बोलत गोंधळ व्हायच हे मम्मी असं बोल ए मम्मी हे मम्मी ओ मम्मी काहीतरी खायला घेऊन या चकना 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 तिका नाही ती चकनी खाय तिका नाही खाऊ घेऊन या वेफर वगैरे चल काय हे मी बनवीन तू तसदी घेऊन नको आतमध्ये जा नाही तरी पण काय नाही तरी पण मी सांगितलं तर एका बाटली घात लावायचो नाही मी बघीन काय करूच आता ए डायरेक्ट बघत काहीतरी काय करता दरवाजावर कोणीला बघ कोणीला आता कोण बघ बघ हा तो भैरव परत इलो असतो इकडे काय तर भैरव इलो नंतर कानाखाली आवाज काढ शपथ नाही जमलं ना तर पायावर टारकन पाय दे कोकटच जातो चला चला तर काहीतरी करतोय आज मी काय ओ मामनू मामनू ओ मामनू ती दारू लपवा काय रे ओ पाहुणे इले इले भैरे 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 अरे पाहुणे इले भैरे सगळे दारू लपवा पाहुणे इले पाहुणे दारू लपवा दारू लवकर ये लवकर ये दादा या 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 बसा 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 काय घेणार चहा कॉफी थंड गरम शिकवल्यासारखे काय बोलतात ते काय वाटत मी शिकवून ठेवले म्हणून माहिती आहे नाही ना शिकवल्यासारखे बोलले ह्या इल्याबरोबर कळला बाकी चांगला शिकवला असा चांगले संस्कार केलास वाचलंय वाचलंय काय म्हणालास नाही म्हणजे एवढं वाचन केलंय त्याचा उपयोग झाला असा मी म्हणते जवळ उभे राहा जवळ उभे राहा पाहुण्यांच्या जरा फिल्डिंग चांगली लावा ओके तू ऐसे करू बरो बरोबर फिल्डिंग चांगली लावायची अच्छा तू विकेट किपर म्हणून मागे उभा राहा तू जरा स्लिप लाव बिरा तू मिड विकेट लाव बरा चल एकटेच येला पोरी नाही आणला काय पोरी खपवून येला नाही खय रवली ती बाबा रे बाबा याची पोरी याच्यासारखी रवली खय ह्या बघा मोबाईल वर बोलता स्वतःच्या लाईफ टाइम फ्री आहे ना मोबाईल हो बाय माझे हो चल पाहुणे वाट बघतात ना इला 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 येता नमस्कार 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 हे बरोबर चहा पाण्याची व्यवस्था करा मी करते तुम्ही नको तुम्ही नको हिला पाठव ना काय बियर आणू गेल्यावर की गेली नाही हा व्यवस्थित ना सगळा काय प्रवास वगैरे कसा झाला काही त्रास वगैरे झाला नाही ना यांका कसा कळला काय प्रवासून एखादं पाहुणं येलो ना काय आपण टेका विचारतो काय त्रास वगैरे झाला शक्यतो पाहुणं सांगणार नाही मला त्रास झालो म्हणून म्हणून त्यांनी त्या अंदाजाने सांगितलं नाही त्रास झाला ही कोण आई तुमची माझी आई वाटत तुमची आई एवढी तरुण ना ना शेखरची आई हा शेखरची आई काय काय गावले तुका पाहुणे तुम्ही शेखरची आई लाटते भेटते लाटते म्हणजे तुम्ही माझ्या सासूबाई नमस्कार मी शेखरची आऊस काय दुसरी कोण असा की काय नाही रेशन कार्डवर तर तू बाकीचा काय मला माहिती नाही सोड सोड चल 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 बस कोणता फोन वाजला हॅलो
अरे बाद में फोन करना चल, अरे बाद में फोन कर चल। हे कोण भाऊ? भाऊ तुमचे? माझे, माझे भाऊ वाटतो तो, शेखरचा मोठा भाऊ, आम्ही दादा म्हणतो त्यांना। तुम्ही शेखरचे भाऊ म्हणजे माझे दीदी? काय म्हणायला, काय बावकांडा दाखवतो, बेडकी दाखवतो? अरे म्हणून तुका मी सांगलाय, आलीच्या पोरींचा काय खरा नाही, एका खाय म्हणतील, दुसऱ्या माय म्हणतील, तिसऱ्या टाटा करतील। धीर आहे गो, तुझं धीर आहे, धीर धर गो, बस 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 आहे, बस बस बस। हे काय करतात? मी डॉक्टर आहे, डॉक्टर डॉक्टर। खायल्यासाठी? उजव्यासाठी। उजव्या? अरे खायल्या साईडिक म्हणजे मेल्या, कोणते विषय घेऊन तू डॉक्टर झालास असं त्यांना विचारतो? इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र। तुझो मी आता हय बरोबर ना, तो जीव घेईन चांगला ठेवतोय तुका, नाही काय करणार नाही काय नाही। चांगलो ऐतिहासिक डॉक्टर दिसता, जरा चौकशी करून येत आहे। काय घाबरणार? तुम्ही डॉक्टर ना? हो हो। मग ऑपरेशन बिप्रेशन करतास? करतो म्हणजे? हो एकदम सोप्पा। काय करायचं माहिती आहे? पेशंट विलायला ना, मस्त फिल्डिंग लावायची, फिल्डिंग, आणि नंतर त्याकडे रापचिक द्यायची आणि गेम करायचा, आणि आरपार खेळून झाला ना की पेशंटला ना तडीपार करून टाकायचा। गेम खाल्लास क्या? गेम खाल्लास? हो। काय तुमका नाही कळलं? मी सांगते ना काय माहिती आहे, आम्ही ज्या एरियात वाढलो ना त्या एरियाची आमची लँग्वेज म्हणजे भाषा हीच असा, त्याच्यामुळे आमच्या घरातलो प्रत्येक माणूस ग्रामीण भाषेत बोलता, म्हणजे गावंडळ भाषेत बोलता, ग्रामीण म्हणण्यापेक्षा गावंडळ। त्याच्यामुळे त्यांनी ऑपरेशनचा वर्णन असा स्पष्टीकरण तुमका करून सांगल्यात। काय पेशंट इल्यानंतर चारी बाजून फिल्डिंग लावायची, म्हणजे काय करायचा, डॉक्टर, वॉर्ड बॉय, नर्स आणि हत्यार वगैरे बाजूक लावायचे, ते का आम्ही फिल्डिंग म्हणतो। पेशंट इल्यावर ते का रापचेक, काय म्हणजे वॉर्डमध्ये नेलं, एनेस्थेसिया द्यायचो, एनेस्थेसिया द्यायचो, आडवं घातलेलं होतं ते का उभं फाडायचो, फाडायचो आणि नको असल्याला बाहेर काढायचं, हवे असल्याला आठ टाकायचं, परत शिवायचो, ते का ऑपरेशन म्हणतो। काम झाला का वॉर्डाच्या बाहेर टाकलो का ते का तरडी पार म्हणतो। तुमचं ऑपरेशन करूचा? खरं ना हर्निया स्पेशलिस्ट आहे? हो नाही ना। आयुष्य पण तुमका वाटतं हर्निया असल्या बघा? नाही नाही खरंच नाही, मला हर्निया नाही ना, नाही ना विचारते पण। बट इन विच कॅटेगरी इज युअर स्पेशालिटी? स्पेशालिटी म्हणजे तू कुठल्या रुपये ना स्पेशालिस्ट आहे असं त्याने विचारलं? यांची स्पेशालिटी कळली? सोपं मार्ग ना, चहा घ्या ना, तुमच्यापैकी कोण घेणार नाही? थांब गो, थांब 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 थांब, आवरे गिरे करायची नाही, पाहुणे येते, घ्या घ्या ना घ्या, इकडे पाहुण्याजवळ राहा जरा, त्यांना काय बनू करते ना, ते घ्या चहा, घ्या चहा। काय फर्मास चहा? फर्मास मधली आहे ना? काय थर्मस मधली चहा आहे? काय आहे, आम्ही सकाळी उठल्याने आमच्या घरी पाहुण्यांची येजा चालूच असतं ना, वारंवार चहा करून गॅस खराब होता, गॅस संपता, शिवाय ह्यांच्या चेहऱ्यावर गॅस शिल्यामुळे ह्यांचे चेहरे खराब होतात। आम्ही काय आमचं ना कसं म्हणजे आम्ही मेंटेन करतो बॉडी, आम्ही बॉडी खराब करू नये, उपाशी घेतलं तरी चालेल पण बॉडी चांगली राहिली पाहिजे आमचं तत्व आहे, त्याच्यामुळे आम्ही ती चहा सकाळी बनवून ठेवतो, पाहुणे येले काही असे थर्मस मधून कपात ओतून देतो, थर्मस मधली चहा असल्यामुळे त्याका आम्ही फर्मस म्हणतो। कोणी बनवल्या? मी मी। ही कोण? ही बाई, बाई बाई माझी नाही, आमची मुलगी आहे की बाई? माझी बाई। काय करता? धंदो। काय मी सांगते, घाबरा नको, तसं धंदो म्हणजे काय तुम्ही वाईट अर्थ घेऊ नको। मी मगाशी तुमका सांगले ना, डॉक्टरने रापचिक बिपचिक ऑपरेशनची भाषा वापरली, तीच भाषा आहे आमची मराठी म्हणजे, शक्यतो व्यवसाय आणि बिझनेस वगैरे वापरलंच नाही शब्द, धंदो म्हणजे लोकांना लवकर कळता, अशापैकी धंदो करतात, म्हणजे त्याचं कुरिअरचा धंदो, कुरिअरची सगळी पत्र असत ना अकडे तिकडे पाठवायचे, आणि त्याचा टुरिस्टचा धंदो असा, टुरिस्टचा धंदो म्हणजे गाड्या बिड्या पाठवायच्या, गाड्या आणायच्या, पैसे दाखवणं नाही, पैसे दाखवून ठेवता, असं तो टुरिस्टचा धंदो करता। आणि काय व्हाय तुमका? काय नाही काय, तू डान्स करतेस ना? हो हो हो।
तू कुठला डान्स करते? कथक, मणिपुरी, रिमिक्स, आयटम सॉन्ग, जसं गाणं तसं डान्स. मागणी तसं पुरवतो. तुझे गुरु कोण? बाळाण्णा. बाळाण्णा ह्या तर बार मालकाचं नाव वाटतं. नाही 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 काय शक्यतो भरतनाट्यम आणि बाकीचे नाट्यम जे असतात ना ती साऊथ इंडियातच जास्त शिकवली जातात ना. बरोबर. अण्णा 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 लोक शिकवतात ना. थंड पाणी ताईयो ते साऊथचे लोक असतात ना ते अण्णा असतात ना शिकवणारे. याचो अण्णा जो शिकवणार ना तो लहान हा म्हणून त्याका बाळा अण्णा म्हणतात. चांगले संस्कार केला आता. अरे चांगले संस्कार केले. चांगला शिकवलास. चांगला शिकवलो. मग मुला कोणाची असत? माका काय माहित? माका काय माहित? तुम्ही हात किती वर केलास? तुका मी हजार वेळा सांगले मधी मधी तू बोल. तुम्ही हात किती वर केलास? तुम्ही सांगला जात माका हसायचं बोलायचं. वाट लावून टाकतो. ओ पाहुणे नु पाहुणे ओ पाहुणे नु असा भांडा नको. भांडा नाही आम्ही प्रेमाने बोलतो. प्रेमाने बोलतो. आम्ही प्रेमाने बोलतो ना अशी बोलतो. भांडताना सावकाश बोलतो. आमच्या घराची पद्धत. कसं वाटलं? बरं सुंदर ना. आई काय मला गाऊन दाखव ना. गाऊन तो बघ धुतलाय. वाळत घातलाय. जा रशेवर घातलंय. गाऊन म्हणजे तो गाऊन नाही तुम्ही रात्रीचो घालतात तो. गाऊन म्हणजे ती पोरगी सांगता गाणं गाऊन दाखवा. गाणं गाऊन कशा गुगा त्याची कळ काढला. तर ही बैठक मारल्या उद्या सकाळपर्यंत कदाचित आईच बसा. तसा नाही हो. ह्या मंगल प्रसंगी ह्यांचं एखादा गाणं झालं असतं म्हणजे बरा झाला असतं. माका एक सांगा तुम्ही मुलाक बहु केलात की मुलाची आई बहु केला? मुलाकच होय ना. मग तिचं गाणं काय करतं? तिची परीक्षा घेतात का त्याची घ्या ना काय घ्यायची? नाही आपलं एक गाणं. गाणं म्हणजे काय? एक गाणं म्हणते ना. काय म्हणते उगाच नको ते काय तबलाची पेटी काय आतमध्ये असा म्हण आता एखादा चांगलासा गाणं म्हण. म्हणते ना. म्हण ना. चांगल्यात चांगलं पीठ भरे चांगलं चांगुल्या घातीला बार. अगबाई चांगुल्या घातीला बार. त्या बागेवर कोण देव निजे गा कपिल देव निजे गा गांगुली घाली तो वार. हई गांगुली घाली तो वार. गांगुलीच्या मनात काय गो सचिनचे वाजूया बार. अगबाई द्रविणचे वाजूया ते. कोणी लिहिल्या? कल्याणजी आनंदजी. कल्याणजी आनंदजी. कल्याणजी आनंदजी म्हणजे हिची आजी कल्याणला राहते ना तिने लिहिले. कल्याणजी आनंदजी. कसं वाटलं गाणं बिण्याचा? मस्त मस्त. आता तुम्ही आमची काढून टाकलास ना म्हणजे माहिती सगळी. हो हो. आता तुमची आम्ही करतो नाही चौकशी. काय चौकशी करतो? सांगा ना काय काय करायचं. सांगाच वय ना. सांगा नाही तर आमचा परिचय नको तुमच्या फॅमिलीचो. हो हो. मी गव्हर्नमेंटची. गव्हर्नमेंटची घेतात? गव्हर्नमेंट तुमच्या चेहऱ्यावरून दिसतात. तुमचा घाम इलो त्याच्यावर. तसा नाही हो. गव्हर्नमेंटची नोकरी करते मी. आणि या प्रायव्हेट फर्म मध्ये. प्रायव्हेट काम करते. सगळी प्रायव्हेट काम करते. प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेट लोक भेटत असणार. आणि काय माहितीये का मी वेगवेगळ्या तऱ्हेचे डिशेस बनवते. डिशी हो बाबा डिशी खाऊचे डिशी आणलं रे आणलं. दाखव दाखव त्यांना दाखव. ही पेपरची. ही प्लास्टिकची. ही थर्माकोलची. आणि ही कार्डबोर्डची. खाऊचं आणल्या रे दादा. पनीर पालक आणल्या ना त्याच्यात मनुका शेण बिण घालून खा. खाऊचा खाता. मी की नाही हस्तकला विषयात स्पेशलायझेशन केलंय. काहीतरी आणलं नाही. या मुलीविषयी झाला. आता थोडा मुलाविषयी सांगा ना. मुलाविषयी काय? मी बायोडेटा दिलेलं होतं तुमच्या मुलीजवळ विचारा. नाही 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 मी सांगते. मी सांगते. मी सांगते. मी सांगते. नको सांगते. आता झाला. चला चला नाही झाला रे लग्न बोलणार. आमचा शेखर ना लहान होतो. अहो शेखर लहान होतो. मी पण लहान होते काही काळ. जाऊ दे चल बोल. घबरा तर शेखर ना लहान होतो. तर ना ह्याच्या बापाशी. ह्याच्या बापाशी. ह्याच्या बापाशी म्हणजे नेमका काय? आमच्या मालवणी लोकात एक पद्धत आहे. काय? नवऱ्याचं नाव कधी डायरेक्ट घेणत नाही. त्याच्या बापाशी म्हणजे मुलाच्या बापाशी नवऱ्या. तर ना ह्याच्या बापाशी हे का दम दिल्यान? काय दम दिल्यान सांगा? काय?
आता झाला चला 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 नाही झाला नाही झाला बाकी मॉडला लग्न माझा ह्याच्या बापाशी दम दिल्या नापास झालंस तर घराकडे पाऊल ठेवायचं नाही हे नी काय केल्यान काय केलं सांगा बघू काय केलं आता झाला चला चला हे नी काय केलं माहिती घराकडे ना चक्क हातावर चालत गेलो मला जांभई ये होती माहिती विनोद करणाऱ्याकच जर विनोद कळलो ना तर बाकीच्या काय कपाळ कळ तुला मला सांगा तुम्ही येड्यासारख्या काहीतरी काय हे झालं आणि त्या झाला मग झाला ना आता कशामध्ये काय विषय बोलो देण्या घेण्याचा विषय बोलाय एनिवे खायचो वे नाही आपली बोलायची पद्धत अच्छा 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 आमका तुमचं झील आवडलो हो ती माझी मुलगी धंद्याकलाय नाही म्हणजे तुमचा सगळा कुटुंब आवडला कुटुंब म्हणजे फॅमिली काय आवडणार मी बाजू करता बोलायची देणे का ती नाही तसं नाही आता थोडा देण्या घेण्याविषयी बोलूया आमची फी द्या ना फी फी देण्या घेण्याविषयी फिकीर करू नको असं म्हणतात ते काय असतात तर आम्ही देऊनही मोकळे हो तुम्ही पण द्यायचा डबल एवढं लक्षात ठेवा चांगली माणसं असत नाही पण देण्या घेण्याविषयी बोलूया पण सगळी माणसं असल्यावर बोलूया ना आमच्या फॅमिली जेवढीच माणसं सगळी म्हणजे वैनी खाया वैनी वैनी हा ना गो वैनी हा ना सुनबाय गो सुनबाय वैनी म्हणजे तुझी माझी वैनी ना आपली सुनबाय त्याका विचारता वैनी काय ती बाहेर गेली बाहेर म्हणजे बाहेर म्हणजे गरोदर ना बाहेर कशी गेली आमच्यात जातात गरोदरपणे बाहेर गरोदरपणे अगो ते देवळात गेली टॅक्सीने गेली आणि चलत येतली चालत टॅक्सीने जातली चलत येतली ती आमची लँग्वेज कठीण आहे पण ती सोपी करून मी सांगते काय जाताना टॅक्सीने जातली येताना टॅक्सीने येते पण टॅक्सीने उतरल्यानंतर ब्लॉक मध्ये चलत येते ओ इला 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 कोणा बघूया ओ मामानु मामा पप्पानु पप्पानु वैनी इली मामानु जरा सुनबाईंना पदर वर करायला सांगा ना मुकडा बताने काय ना सुनबाई सुनबाई जरा तुझं पदर वर कर ते का मुखडो बघू दे काय एका काय म्हणतात काय एकाची तंगडी दुसऱ्याच्या गळ्यात आणि हिजड्याचा दरबार आमच्या घरात मागणी तसो पुरवठो मागणी तसो पुरवठो मागणी तसो पुरवठो मागणी तसो पुरवठो केला तुका निघाला माका केला तुका निघाला माका मागणी तसो पुरवठो मागणी तसो पुरवठो मागणी तसो पुरवठो मागणी तसो पुरवठो हे दादा काय चाललं काय तुझा काय नाही हो दोन दिवस घरात कोण नाही बोललो मजा करायची मस्त होय पितास काय दा काय नाही होते पाणी आहे पाणी पाणी नाचतस तू थांब थांब मी इले मी इले थांब तुम्ही येता ना हा या लवकर या अरे खचो याचा तोंड कधी नाही तर माझी आवाज तुम्ही कर अरे मी याला झोपतच कसलो अरे नाचाले मजा करूया सारखं झोपलेलो असत दादा दादा कसा नाचतात रे हे बघा असा कोण आहे आवाज जरा कमी कर चले आवाज बस काय कमी करणार ना कोण कोण ए मेला कर ना आवाज कमी आवाज बंद कर बंद कर बंद कर तिका बोला दे बंद कर बघा मेला बोलत असता हॅलो कोण सुरेश कोण सुरेश सुरेश कोण अरे हा उदी वाम्या तत्वयचे ना तू कोईच रे नाही फिर चांदनी वाला सुरेश जालू तेरे आवाज को क्या हुआ इसीलिए तो पहचाना नहीं
नहीं तो मैं तेरे को पहचानती नहीं क्या? अभी आइसक्रीम मत खाना, हाँ गुलाब जामुन खाना। नहीं रे ऐसे नहीं रे, अंधेरे में नहीं, मीरा रोड में भी, मीरा रोड में। ए, मीरा रोड ना, या भांडू पा भांडू, भांडू पा भांडू, गए जा। अरे माखा तुम देता बक। हाँ नहीं रे कुछ नहीं, वो मेरी मौसी थोड़ी आंटी लिए। ए, मैं मौसी तुझी। हाँ हाँ मजे में, फर्स्ट क्लास है रे। हाँ तू कैसा है? हाँ बिंदास जानू, एक काम था रे, वो मेरी मौसी है ना मुलुक जाने वाली है। वो गाँव जाता तुम्ही? ए नहीं रे, बिखर जाता है। नहीं टीवी चालू है। हाँ 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 वो मुलुक जाने वाली है ना, तो उसे पैसा ज्यादा नहीं रे, 10,000 चाहिए था। हाँ दोगे ना? ठीक है। क्या बाहर जाने का है? चलेगा, लेकिन ज्यादा दिन नहीं है, खाली 21 दिन। बाहर जाने के बाद तू बहुत तंग करता है, मिन्ना मेरे को बोली थी। वो बोली थी कि विद्या और अपन सब साथ में जाएंगे। नहीं नहीं जानू, पैसा कब दोगे? क्या एक महीने के बाद? मम्मी ने फोन किया केला, स्टॉप बोला दी झाला त्याचा तळपडता, पैसे देऊ नकोन मजा मारक वही। काय गो आता त्याका जानू जानू म्हणत होतस आणि आता त्याका गाडी घालतस? नाहीतर काय, आधी बरा गुलू गुलू बोला होतो आणि पैशाचं नाव काढल्यावर काय म्हणतं माहितीये? मगे बघिया। अच्छा म्हणजे पैसे दिल्या तर जानू जानू, नाही दिल्या तर मेल्या कानू कानू। काय गो असं करून काय मिळतं गो तुमका? करतेलस काय, ही आमची लाईनच तसलीया। घराचा भाडा महिन्याक 4,000 रुपये, हॉटेलचं खाना, टॅक्सीनं फिरणं, बहिणींची लग्न, भावांचं शिक्षण, त्या सगळ्यांसाठी ह्या सगळा करूचा लागतो। अगो सगळा कबूला, पण अशाने अशा वागण्याने किती लोकांची घरा उद्ध्वस्त होतात माहितीये तुका? तका आता आम्ही काय करतलो? अगो सगळ्यांका येडो कितास बनवतास, एकाक तरी सोडा ना। नाही त्याच्यातलं एक आमचं असतं ना, पण टकाचा पान ठेवायचा म्हणजे काय करायचं सांगू? जेव्हा आपल्यावर कोण नसत ना तेव्हा त्याका फोन करायचं आणि भरपूर बोलावून घ्यायचं, आणि जेव्हा कोण भेटत असत ना तेव्हा त्याला तेवढ्या वेळेत फोन करू नको म्हणून सांगायचं। अशी ऍडजस्टमेंट करूची लागता, लय मोठी कसरत असता, तुमका नाही कळायची ती? माका नाही बाई कळायची तुमची कसरत, बघरे कसरत आहे। माका यांची ऍडजस्टमेंट माहिती आहे। तुका कशी माहित? अहो मी पण एका मुलीच्या प्रेमात होते असल्या मग लय मजा गेली, पण जेव्हा तुझ्या खरे नखरे कळले ना एकदाच दिले त्याका रापचिक। कोण रापचिक? रापचिक म्हणजे जरा खर्चा पाणी दिले, पाणी दिले अहो थोडं मारलंय त्याका। मारलं पण तेव्हापासून ती लाईन सोडून दिली आपण, हप्ते मात्र घेतो अजून। ए जाऊ दे, कसं दाखव तुमच्या बार मधली काय उंडगेगिरी चालली आहे त्याच्यात, त्याच्यामुळे तुझ्या मला कोण लगीन नाही करणं ऐकलं? सोडून देऊ उंडगेगिरी, माय जाणू काहीतरी नाती गोती सांभाळा, बहीण भाऊ असाल तुम्ही, काय चाललाय? अहो कसली नाती गोती घेऊन बसलास? आपण हा इलव सगळे पैशासाठी। ऐको काय काय झालं? अरे कंबर गेली रे, थांब मी इलाज मी बंद करते तो येड्यासारखे काहीतरी काय अक्कल नाही काय नाही केव्हा काय करत बसू नका अहो सोपवा, थे सोपवा बसायचं जातो माका माहिती आहे। तसा नाही हो, त्या सोप्यावर सोपवा सोप्या। अच्छा या बाणगुळ हे झोपलो, आपलं सोपं झोपलो आता। मामा थांबा, दोन मिनिट काय मामा, तुम्ही पण झोपाक देणार नाही काय? चल काढून टाक्या नको मामानू, साड्यातले प्रॉब्लेम आता माहिती आहे? प्रॉब्लेम होता अहो, परवाच्या दिवशी मी खोली झोपलो होतंय आणि एक डोंगळो साडीत गेलो, शेवटाक डोंगळो गावाचा थे गावलो, पण त्या सगळा करता करता माझी साडी मध्येच सुटून गेली। झोपेत कशी तरी गुंडाळले, पण सकाळी उठल्यावर कळला काय पुढचा पॉट मागे गेला होता। काय सांगणार, ती दोघा काही गेली आपली, ती दोघा हनीमूनला गेली। हनीमूनला गेली माका ना सांगता तुमका? तुम्हाला किती सांगा गोया, माका सांगल्या ना औषिक सांगल्या, बापाशिक सांगा नको तुम्ही को मजा करा, मजा करा रे, मजा करा मजा करा मजा काय करू, माझी दारू घेऊन दारू घेऊन लवकर
कसं हे कसा रे नाश्ता करा मजा करा दारू मी पिते तुम्ही मजा करा लवकर एकान कोणीतरी चकना घेऊन या मी नाही मका नाचायचा चकना घेऊन या मका नाचायचा गोपरा चकना घेऊन ये नाही मका नाचायचा मग पेमेंट मधील तुझे पैसे कापते की नाही अगो जा जा लवकर घेऊन ये काय जा जा लवकर घेऊन ये जा कापते तुझे हाती ने तिथे ताबडतो या कसा रे अशी वाट लागली कशी चार नात्याची नाही गोत्याची नाही माणसा गोळा करायची आणि ह्या करायचं म्हणजे काय खाऊ कसा गाको डान्स बार मधला ते का नाचा डान्स बार मधला नाचा ना वा वा काय बात आहे सबसे आडी भाजी हवालदार आडी भाजी दारू पिता औषधी घोकी पिता तुका जमता दारू शरीराचा तुमचं नजरान दारू पिता दरवाजावर कोणी बघ तुम्ही जाऊ नका पुरी जगताने बायकाने म्हणे जायचं नाही चले दादा काय फेरभर पाहता चल दरवाजावर कोणी बघ अरे सोप्या वरशीला मेल काहीतरी करतो मामानू हा आपलं शेकर इलो काय घाबरायचं कारण नाही दारू लपो होती शर्मिला पण इली काही करू नको सांभाळून घेऊन जा सावकाश नाही सावकाश नाही चालू टॅक्सी असताना उतरा वेळ लागतो मामानू मी लय हनीमूनला जाऊन इले ना आमच्या घराण्याची पद्धत आहे हनीमून आल्यानंतर कुलदेवतेचं दर्शन घ्यायचं दर्शन हनीमून आले पण हनीमून झालं नाही हनीमून झालं नाही मग जा हनुमानाचं दर्शन घे मामा बरा झाला नाही तर आता सगळा भांडा फुटला असता काय डोक्या फिरला काय येताना जरच मोबाईल त्याचा उपयोग करू केला नाही नको त्या मिस कॉल देत आता तुका फोन करू काय ना पण त्या प्रायव्हेट गाड्या तू अचानक मध्ये संपत पण हनीमूनला जाताना प्रायव्हेट गाडी जाऊ एवढा तू कोणी सांगणार एसटीन जायचा बसने जायचा रिक्षा जायचा टॅक्सीन जायचा टेम्पोन द्यायचा नाही ट्रकान जायचा परत काय करते परत काहीतरी काय उगा करतं काहीतरी सांगितलं ऐकलं पण बायका पण एवढ्या लवकर पात्र दिसत नसतील जा खायच्या तरी सिग्नल जवळ जाऊन उभं राहू जा बघ रे कोणीला आता कोणीला मका आरामच नाही पाच मिनिट आपण इले 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 बाबा देवळाची घंटा नाही त्या बसून घे सारखं बस बायका सारखं या 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 गो शर्मिला कोण रे तुझे बाबा इले नमस्कार बाबा काय काम धंदो नाही काय काय झालं नाही म्हणजे केव्हाही उठाना आमच्या घराकडे म्हणून मी विचारतोय तसं नाही आज सेकंड सॅटरडे ना त्यासाठी पाणी घेऊन आधी पाणी घेऊन पाणी जा जा पाणी घेऊन चहा वगैरे घेणार नाही नाही दूध वगैरे नाही नाही काय नाही आज सुनबाई नवीन साडी नेसली आहे काल वट पौर्णिमा एक नेसलंय ना तीच आज नेसले या महिन्यात वट पौर्णिमा काहीतरी बडबड काल अमावस्या होती ह्या महिन्यात जी अमावस्या येतात ना त्या गरोदर बायका पुसतात चंद्राक तोंड दाखवचा नसता एका असं म्हणायचा ह्या अमावस्येक चंद्राने ह्याचा तोंड बघूचा नसता चंद्रावर एवढं डाग आणा तर चंद्रा एवढं डाग पडा झालं काय झालं काय म्हणजे काय पाणी घ्या डोसा म्हणजे साधा डोसा मसाला डोसा उत्तप्पा डोसा काय व्हाय तर मागा मी तुम्ही काय दिलकुलाच मग आमच्या काय नको काय नको मी करून आणते घेऊन एक घ्या पाणी घ्या ओ मामांनो अहो समोरचा सावंत तुमका हाक मारतय बघा सावंत हाक मारता सावंत कोण सावंत एक कस्टम मध्ये असत का त्यांच्याकडे पिस्ता बदाम चारोळी मनुका वगैरे मिळतात ना काय ते आणून देतात
ते माझ्या सुनबाईक आवश्यक गरोदर असताना पिंड जरा सशक्त होकोय म्हणून ते कधी देऊ कोय जरा जाऊन घेऊन येते सुनबाई जरा तब्येतीची काळजी घ्या पिस्ता बदाम मनुका चारोळा खा मग तुझा बघ मी 1 crore करून टाकते तो मी पण येते कोण बाळांचा कोण नाही पण आपलं भेटा येते ना त्यांना आम्ही तुमका ओळख काढून दिलो काय तुम्ही त्यांना कोथंबीर वडी द्याला निपटवताला नाही तसा नाही उगाच काहीतरी काय करणार ओ मामांनो चला मी पण येते तू येत मी जाते जाओ तुम्ही पुढे जावा ना तू किती बँकेत जाऊचा ना बँकेत किती तुमका पैसे नको हा पैसे देऊचे ते म्हणजे तर 10,000 मिळाले बाकीचे देऊन टाक सगळे आता हे आणलेले गेले का मला पैसे विचारतात चल चल मी जाते मी काय तर पैशाचं बघतो बाबा अरे भरलेल्या घरात असा उघड्यावर बसू नको रे घाबरा रे अरे ते दुकान बंद कर शी आई देव त्या गरम होता आणि म्हणता दुकान बंद कर अवशी चुक वहिनी बाबा कुठे गेले ते सावतांकडे गेलेत हो आणि आमचं हे ते बँकेत बँकेत का अशी काय करते आमचे पैसे द्यायला नको पैसे कसले पैसे अगो हे बा हा हा गेल्या टायमात 200 रुपयाचं मटण आणलंय ना त्याचे पैसे देऊचे होते 200 रुपयासाठी बँकेत जायची काय गरज मला सांगितलं असतं मी आणून दिली असते या घरातली लोक ना कधी कुठे कशासाठी जातील काही पत्ता नाही वहिनी येते हा ये हा औशी बरा झाला टायमावर सुचला नाहीतर बोम अजून काय लपडा होच्या दात जण लपान बसतंय मारांदे सगळा काय ता माय जो बोको इलो कोण ग तू बाई ता दिसता पण कोण बाई गरोदर बाई तापण दिसता याका काय काय दिसता साडी फाटली की काय तसा नाही गो मग तू कोणाची कोण मी चौ कोण त्रिकोण षटकोण पहचान कोण अरे हे खाय गेले सगळे सावतांकडे गेले सावतांकडे गेले मग चाय ठेवते मी ठेवते ना नको 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 तू का किती त्रास किती होगा तुमका त्रास नको सुनबाई तू का किती त्रास सासूबाई किती होगा तुमका त्रास नको सुनबाई तू भरल्या दिवसाची सासूबाई किती होगा तुमका त्रास सावकाश हा तू भरल्या दिवसाची बाय सावकाश जा हा सावकाश बघ पाडशील क पाडशील सावकाश ओके बाय ओके बाय ओके थँक्यू सावकाश सावकाश शेखरचा लगीन झाला ना 4 दिवस झाले दिवस पण गेले 4 दिवस झाले भैर्या लगीन होऊन कि तो महिनो 12 वर्षाचं शेवटचं महिनो ना डिसेंबर महिनो म्हणजे 12 महिनो कि नाय वर्षाचं ना हिका कि तो महिनो हिका कित्या तुमका बायकांच्या महिने मोजीची आवड असा जातस की नाय तू जो कंटाळलो आमका जा चालतो चालतो वैसून चालतो माका विचारता बघ ना कसो जा चालतो अरे वा 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 यांका कंटाळा येतो तर म्हणा निघा होते आता तुमका कंटाळा येईपर्यंत थांबते आमका पण कंटाळलो तुम्ही जावा तुमका नाही पाहुण्यांका कंटाळा येईपर्यंत थांबते हो पाहुण्यांका पण तुमचं कंटाळलो तुम्ही जावायचो हो दारूच्या अड्ड्यावर बोलतात असं बोला नको हा म्हणजे हे दारू पित विचारा त्यांका तुमच्या तुम्ही आमच्या घरात किती वर्ष येतास कधी बघलास मी दारू पिताना बघलास पिलास कधी माझ्या तोंडात वाशिल मी अशी वाशणार दारू पिण्याच नाही ना मग उगाच काहीतरी काय या माणसाच्या नादे लागू नको ओयडो असा माहिती आहे तुमका जा बोलवता तुमका जावा काय झालं काय झालं घरात पिऊक मिळणार नाही ना म्हणून अड्ड्यावर जाऊन पितात विचारा त्यांका या खरा खरा हो नाही अड्ड्यावर जातात ना तो ह्यांचो जुळो भाव यांका जुळो भाव असा असं ना काय म्हणजे कधी दिसलो नाही तू कसा इथली सगळं तुमका काय दिसाकोय तुम्ही आमचे कोण लागता घरातले प्रत्येक बारीक सारी गोष्टी तुमका दाखव कशा कोय कशा दिसाकोय भाऊ तुला येड्यासारखे काय सांगतात बघूच वा तुमका हो काय भाऊ जुळो भाऊ हो दिसते लोक असं तुमका होय नसतात ना आफ्रिका लंडन रशिया आणि वेंगुर्ला शिरोडा मालवण अशा ठिकाणी फिरत असताना त्यावेळी तो दिसणार नाही ना
तुमच्यासारखं दिसतंय ना. माझ्या आरको मग माझ्या आरको दिसतोलो आणि कोणा आरको दिसतोलो त्यात काळ तरी भानगड हा काय भानगड नाही हो त्याचा फोटो असा त्याचे 35 कॉपी काढलेलो आम्ही त्याच्यात एकच कॉपी उरलीया लक्षात ठेवा मग भानगडा म्हणतात तुम्ही काय झाला झाला एक शेजारीच म्हणजे एक भानगड आहे माहिती तुमका लय भानगडी माणूस आहे इतकं जळता आमच्यावर ह्याच्याजवळ एक मुली असा स्वतःची ती कानिया ती शेखरच्या गळ्यात मारूक बघली होती शेखरने तुमच्या मुलीवर लपडा केल्यांना म्हणजे शेखरने तुमच्या मुलीवर जमवल्यांना त्याच्यामुळे हो जळाक लागलो वाटेल तबड पडता बघू जा तुमका बघू जा संते काय हो ही कोण बघ आता बघा काय सांगा नाक्यावरची भाजीवाली हे तुका भाजीवाले वाटतं माझ्या बायकोक तू भाजीवाले म्हणताय भाजी सारखं झेजरू आहे का झेजरू अजून तुमका बघू द्या कपू बाहेर आहे कपो कल्पना बाहेर ही कोण ही बारवाली म्हणजे मुली आई सोबत जोड्यानंच मारू होय असं प्रत्येक माणसांनी किती सहन करायचं मला सांगा ना पाहुण्याच्या समोर माझ्या बायको भाजीवाले म्हणतात का बारवाले म्हणतात मी सहन करायचं का मला सांगा तुम्ही नाही येड्या अर्क काय तरी बडबडत हो मामा काय लपडा पडा झाला की काय बघा लपडा बंड्या टपोरी हे बंडू बंडा म्हणतोस तू बंडू होतो माणूस येडू असा खोटा बोलता सगळा एकदम एकदम खोटा बोलता हो हा तू खोटा बोलतास पाहुणे नो हे खोट बोलता हे मी खोट बोलता रडू नको पिंडावर वाईट परिणाम होईल ना रडू नकोस असे प्रसंग येतात आपल्या आयुष्यात सुनबाई काय काळजी करू नको मी आहे ना मजबूत जगाभरत पेड्यार को काहीतरी बडबडलो मला पण केवढं मानसिक त्रास झालो माहिती आहे माझा बीपी आता लो होतला एकदम आयुष्यापत कोणाचं काही भला करी सारख्यात नाही या शेजारी पाजाऱ्यांनी आमकां हैराण केले नाही अहो या ब्लॉकमध्ये रवा केल्यापासून इतके जळते शेजारी पाजारी खरोखर कंटाळलेला पैसे आमचे रवणारे आम्ही खाणारे आम्ही पिणारे आम्ही हे पाम हे थंड पाणी वगैरे आणि हे शेजारी आमकां हैराण करतात आईच्या पण इतकं वाईट वाटतं मका नाही सुनबाई काय असं माहिती आहे सगळं सहन केलं असते पण पाहुण्यांच्या पुढ्यात माझी अब्रू काढल्यानं त्यात मग सहन होणार नाही त्याच्यामुळे मी इतकं फार याद झाले पाहुण्यानं पाहुण्यानं काय आमचा ना त्यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही तुमच्या त्यांच्या बोलण्यावर विश्वास अजिबात नाही मला वाटलं होतं नाही खोरी तुझो विश्वास हा अजिबात नाही हे माझी लाडकी सुना ताबडतोब नाही म्हटल्या बघितलं ना हो बरं म्हटलं चला आता घेत आहे नाही नाही हे पाणी वगैरे नाही माझ्या आता जाऊची वेळ झाली ना कशा घरी जाऊची वेळ जावा 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 येते हेंका पोचवून ये रिक्षापर्यंत पोचवून ये सुटे पैसे नसले तर 20 रुपये दे तुझ्या असं असं वडील आहेत तुझे जा 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 येते ये 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 माझ्या काहीतरी तुझ्या डोक्यात त्यांना केव्हाही काही बोलतोस माहिती आहे नशीब मग काहीतरी सुचला म्हणून ते वांदे झाले असते तुका पण बराच सुचता तयार माझ्या आयुष्याचं फालुदो झालो असतो माहिती आहे एकदम फालुदो झालो फालुदा म्हणजे काय गरोदरा ना फालुदा पिन सारखं वाटतंय का जा 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 घेऊन तू काय येता बनव बनव काहीतरी ढवळू ना फालुदा फालुदा पितेला म्हणजे काय रे काय रे मामांनू माझी ट्रान्सफर दिल्ली झाली म्हणजे 2 दिवसांनी आपण ऐसून जात आला 55 वर्षाचो यो चाकरमानी असा कोकणात जाऊन म्हणता येवा कोकण आपलाच असा छत्रपती यो रंगभूमी तो दुनियेन सलाम केलो त्याका दुनियेन सलाम केलो अहो मागणी तसो पुरवठो मागणी तसो पुरवठो मागणी तसो पुरवठो मागणी तसो पुरवठो हे शेखर कपो हे दादा बसंती हे बसंती हे घरात कोण नाही की काय काय
तू खानदानी नसून खानदानी असल्यास की काय बसली आहेस? तू रडत काय झालं ग? काही घराकडची वाईट बातमी आली? कोण खपला? काय झालं ग? दोन दिवसांनी आपण हसून जातलो हा, त्याचं मला वाईट वाटत. कमला, आपण नाही नात्या गोत्याची कोण नाही, कोण ओळख नाही, देख नाही, हा एकत्र झालो ते आपल्या 15 दिवसांनी जातलो, त्याच्यात वाईट वाटण्यात काय? असे बैलाही माणसा मुंबईत भेटतात, मी केव्हा केव्हा खाय जातात. पण इथली माणसं खूप चांगली असत. माणसं खूप चांगली आहेत इथली? ही सगळी माणसं चांगली आहेत. ती डान्स बारवाली, तो दादा टपोरो गल्लीतलो, दुसरं तो आपलो यो सोप्या दारू पिणारो, ही सगळी माणसं चांगली नाही आहेत. मला तरी कशाक तू चांगलं जमात? मी वरून चांगलं दिसते, पण मला सगळे गुण असत, दुर्गुण माझ्याजवळ सगळे असत. असं नको करू, सगळ्या करतं तू रडू नको. चल दुःखावर आणि आपल्या घराकडे जा. जा आपलं घर. हो माझं कोण नाही काय भेटत अस. तिसरीत असताना माझं बापूस आम्हा 3 बहिणीकड माझ्या आवशिक टाकून दुसऱ्या बाई बघडा लगीन करून निघून गेलो. माझ्या आवशीन आमका लहानाच्या मोठ्या केलं. आमचा भाजीचा धंदो होतो. शेवटी माझी आऊस पण आमका सोडून गेली. घरातला मी मोठा असल्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावर इली. बहिणींचा करता करता मका माझ्याकडे बघून मका येळच नाही गावलो. आमचं एक भाजीचं दुकान होता. त्या दुकाना शेजारी मेल्या भैयान दुकान टाकल्यात आणि आपली सगळी मराठी माणसं त्या भैयाकडे भाजी ऐकून घेऊ लागली आणि माझ्याकडे कोणीच घेणार नाही. शेवटी मी ठरवलंय घरोघरी जाऊन भाजी ऐकूची आणि या घरात इले आणि तुमची माझी भेट झाली. हे तू मग अगोदर नाही किती सांगलंस? तुम्ही मला कधी विचारलंच नाही प्रेमानो. तो तर माझ्या ड्रॉबॅक आहे ना, मी आपल्या दुसऱ्या बाईक बरोबर जास्त बोलायच शक्य नाही ना. विचारलं तर त्याचं गैरसमज होता. बाई नको ते विषय काढता, नको तो अर्थ काढता, आपल्या प्रकरण अंगाची येतात, म्हणून मी कोणाक विचारलं नाही. असं पडले मजा आईली. नाही तुमच्याकडून खूप शिकले मी, खूप शिकले. कसं काय? ह्या मांडीवर मारला तर होय म्हणायचा, या मांडीवर मारला तर नाही म्हणायचा आणि हात वर केल्यावर काय म्हणायचं? मका का मा. आता काय, घरोघरी जाऊन भाजी ऐकूची, दुसरं मी काय करतले? धीर धर धीर धर. असं या मुंबापुरीतनं निराश होऊन चालणार नाही. माणसाकडे आत्मविश्वास लागता आणि मेहनत करूची तयारी लागता, लक्षात ठेव. या मुंबामरीत येऊन भले भले मोठे झाले, करोडोपती झाले, तू भाजी विकून कदाचित उद्या तू स्वतःचा मार्केट काढशील, कशा खबरतं? नाहीतरी आपल्या मुंबईत आता कोण राहिला? सगळे भैया लोक केलेले असत. परप्रांतीयांनी या ठिकाणी आक्रमण केलेलं असा. असं मुठभर मराठी बोल माणसा, त्यांनी सगळ्यांनी एकठे राहूया ना, चांगले राहूया ना. हिंमत धर, काहीतरी करण्याची हिंमत धर. मी तुझ्या पाठीशी काळजी करण्याचं कारण नाही. घाबरा नको. या मुंबईत जगताना एकच सर्टिफिकेट आपणा लागतं. किती शिक्षण हा या महत्त्वाचा नाही. बेशरमपणा ह्या एक सर्टिफिकेट मिळाला ना तर माणूस निर्लज्जपणे आयुष्य काढू शकता. मी काढलंय माझा अनुभव. आणि दुसऱ्याचा विचार करून जगायचा नाही, स्वतःचा विचार करूनच आपण जगायचा, तरच आपण यशस्वी होऊ शकतो, एवढा लक्षात ठेव. माझं म्हणणं तुका नाही पटायचं, पण नाविला जसा काय घाबरा नको. ओगा वगन, परमेश्वराच्या कृपेने आपली गाठ भेट झाली, याच्यातून काहीतरी चांगला निर्माण होईल. दुखावरू शकतस? काहीतरी करण्याची जिद्द असा, मनात काहीतरी संकल्प सोड आणि ताट म्हणेन माझ्याबरोबर उभ्या राहू. राहू उभ्या. घाबरा नको. तुझा कोण नाही असं गैरसमज तू करून घेऊ नको. आजपासून तू माझा आणि मी तुझो. पोरायली पोरा पोरायली. अरे वा, काय दिसत बघ? बघत बघ असो मारका म्हशीसारखं माझ्याकडे. तू नागपाड्यात कधी गेलं? नागपाड्या नागपाड्याच्या शोकेस मध्ये बावले असतात बघ, त्याच्यापैकी वाटत तसंच बघतो. किती
आयुष्यभर माझ्या उजव्या बाजूक रवलेलो ना माझं उजवा हात म्हणून आजपासून त्या डाव्या हात क्रवाचा लागत काही एक काळजी करू नको आयुष्यात तुका कधीच अंतर देवते नाही तुझ्यामुळे मी आणि माझ्यामुळे तू आपण दोघे या धंद्यात पडलेले आहोत हो धंदो आपण सांभाळचो कारण मराठी माणसं एकत्रित रवली तरच धंदो करू शकते काय काळजी वा वा मामा काय म्हणजे करायला गेलात गणपती आणि झालो मारुती नाही मग कळलं नाही तू काय बोलतोस म्हणजे मामा अहो तुम्ही जुळवायला कुणाचं आलात आणि जुळताय कुणाचं तुमच्या पोटात किती दुखतं मग सांग आम्ही तुमच्या काही जुळवण्याच्या आडी लोक आहे आमच्या पोटात काही दुखत नाही अहो शेखर उद्या दिल्लीला गेलो मग आमच्या पैशाचा काय पैसे पाहिजेत आपल्याला पैसे पाहिजे तू काय हुलबाजी करतो काय आणि मामा मालवण करा तू एवढं कच्चं समजतस मामा मालवण गुणाने कमी असतात पण व्यवहारात चोख असा लक्षात ठेव आणि तुमची जबाबदारी मी घेतल्यानंतर व्यवहार चोख करतलय म्हणजे करतलय ज्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही कॉन्टॅक्ट केलो त्याच दिवशी 10,000 रुपये ऍडव्हान्स घेतले आणि ज्या दिवशी शेखरचं लग्न झालं त्यावेळी बाकीचे 20,000 घेतले मग खायच्या बँकेत ठेवलास आमची एकच बँक पोर्ट बँक ही बघा पोर्ट बँक ही काय याच्या पोटात जाऊ म्हणजे पैसे असं हो कसं काय करू दर होतील असं करू दर ठेवलं मामा आता मी काय म्हणते आपल्या इथले दोनच दिवस रवले तर ह्या दोन दिवसात आपण मस्त मजा करूया जरा मजा करून देतो म्हणू मजा म्हणजे काय मस्त ना मटण मच्छी आणून ना पार्टी करायची खाण्यासाठी तू जन्म केलंस काय काम नाही तुका त्यांना काय बोलायचं नाही आता तुम्ही नाही बोलायचं तरी पण मी सांगते अरे हा माझ्या लक्षात नाही पण हिच्या मनाच्या विरुद्ध मी वागू शकत नाही प्रमाणे माका करू त्याला चला हीच बाब बे होना जो होना जो काय चाय देऊ थोडासा चाय थोडासा प्यार हुआ थोडा है बाकी बोमला ते जायला झाला त्या चाय तो सनम नको नको चाय नको चाय नको तू गाऊ नको गाऊ नको प्लीज तू जा चल हे दारू घेऊन ये चल तुम्ही नाचा बिचा काय मजा करा दारू मी काय म्हणते आपण अरे काय चाललाय काय तुमचं अरे कळला अरे काय चाललं काय काय नाही मजा करतो तू लवकर कसं येईल पार्टी घेऊन आज लवकर येईल आणि एकटू तिला हा शर्मिला काय शर्मिला घरातच काहीतरी काय शर्मिला घरात कसं शर्मिला घरातच आई शपथ काय उगाच खोटी शपथ आहे शर्मिला ऑफिस मध्ये तुझ्या बरोबर गेलेला ना अहो नाही तिची तब्येत बरी नाही म्हणून ती डॉक्टर कडे गेली होती हो शर्मिला घरातच आहे म्हणजे आम्ही बोललेलं शर्मिलान सगळं ऐकलं की काय काय हा बाबा मी शर्मिलाच बोलते मागणी तसो पुरवठो मागणी तसो पुरवठो मागणी तसो पुरवठो मागणी तसो पुरवठो केला गडफादर हॅलो देता बुडत्या का हॅलो आधार यो असो हा कोण शशी अरे बोल काय रे खाली ऑर्डर आ किती माणसं लागतील आऊस बापूस दोन मुली एक मुलगो आते हा मिळतील म्हटली माझं भरपूर जातं माझं हां सुदैवान चांगलं ग्रुप तयार झालो आमचा हो सगळी मराठी आहेत बाहेरचे कोण नाहीत हा हा काय नाही सगळी अंडरस्टँडिंग किमान तसं काय हे नाही हा पैसे किती मिळतील ते बघ एक काम कर उद्या फोन करतो आता जरा मी गर्दीत असं आहे अरे कोणतरी बघा रे दरवाजावर कोणा बघा हॅलो हां शशी मग फोन कर अरे आलो रे बघा काय फुकटची मिळाली म्हणून वाजवतो आहेस की काय थांब ना आलो कोण आहे काय कळत नाही या 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 अमेझिंग मामा मालवणकर मामा म्हणजे तू मला ओळखतस अहो तुम्हाला कोण नाही ओळखत म्हणजे घराघरात गल्ली बोळ्यात राज्यात तालुक्यात महाराष्ट्रात फक्त एकच नाव नटसम्राट मामा मालवणकर मामा कोणीला लांबून लांबून गाठी भेटी नाही मगेरो मगेरो ओके 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 कोण असस तू कोण असस मी एक सेल्समन आहे सेल्समन आणि आमच्या कंपनीने तुमची सुंदर जोडपं म्हणून निवड केली आहे काय सांगतो आणि तुम्हाला एक बक्षीस सुद्धा देण्यात येणार कसलं कसलं बक्षीस गोव्याच्या हनीमून हॉटेलमध्ये 3 दिवस 4 रात्र खाणं पिणं राहणं सगळं मोफत इंग्लिश मध्ये दे त्याच्याजवळ दे उगत नको त्या गोष्टीत भानगडीत पडा नको काय तुमची कंपनी काय काय करते
कंपनी काय काय करते? आमची कंपनी वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार करते. कसले प्रॉडक्ट? त्यातून मार्केट मध्ये यायचे. अच्छा अच्छा. हो म्हणून तर तुमची निवड केली आहे. अच्छा. हो कशाला? सुंदर जोडप म्हणून सांगितल्या ना त्यांनी. याचा काय करताय? होय म्हणा. होय कसं म्हणणार? होय कसं म्हणणार? ते काय कळलं? हो बोगस माणूसच माहिती आहे तुका. नाही म्हणजे काय? मी बोगस नाही. मग कंपनी बोगस असणार? आमची कंपनी सुद्धा बोगस नाही. हो आमच्या कंपनीने तुमची सुंदर जोडप म्हणून निवड केली आहे. याच्यावर तू काय लागलं? सुंदर जोडप्याचं वगैरे काय सांगतो तुका? पण मी काय म्हणतो, अहो सुंदर जोडपा असा ना आपला. कसं पण आपला झाला जोडपा आहे त्याका कसं काय कळ? म्हणजे बोगस म्हणूचा की नाही असं काय कळ? अहो आपला लगीन झाला नाही हा त्याका काय माहिती आ? बक्षीस मिळेल पण होय म्हणा हसा हसा तू. बसा बसा बसा. तुम्ही खुश आहात? मी सुद्धा खुश आहे. म्हणजे तुम्ही पण आमच्या बरोबर हनीमूनला येणार? येस 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 येस. आम्ही तुम्हाला तिकडे घेऊन जाणार. आता तुम्ही मला काय विचारणार की आमच्या प्रॉडक्ट्स बद्दल? नाही ते विचारलं मग तुमच्या लक्षात नाही. आम्ही तुम्हाला तिकडे घेऊन जाणार, आमचे प्रॉडक्ट्स दाखवणार. आता जे प्रॉडक्ट्स तुम्हाला आवडणार ते आम्ही बाजारात आणणार, आणि जे तुम्हाला आवडणार नाही ते आम्ही फेकून देणार. अच्छा, चांगलं कंपनीचं डिसिजन आहे तुमच्या. चला चला मी गोव्याला जायची तयारी करते. थांबा थांबा थांबा, लांबून लांबून लांबून. ओके ओके, आय नो सर. यु नो मला इतक्या जाता येणार नाही. का का का? आधी आम्ही सर्वे करणार, मग 8 दिवसानंतर तुम्हाला गोव्याचा पास देणार. 8 दिवस कुठे काय आपण करायला? अहो 8 दिवसाने आमची हायली मुदत संपली. आम्ही आता 2 दिवस असणार. नो सर, नो ऍब्सोल्युटली नॉट. हे ऍब्सोल्युटली जा रे, काय रे काय ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली बोलतो. लिसन टू मी. लिसन नाही, लसून नाही, चालतो. नॉट लसून. लसून नाही, चाल चालतो. लिसन नाही, चालतो. आमका तुझा प्रॉडक्ट पसंत नाही. लिसन टू मी. अरे काय काय लसून सामान जा तू का डोक्या नको का? सोप्या कोणी घरात घेतात? काय चल एका किचून काय दे, दारू दे सोबे दारू आण. येडा घरात घुसतात तुझा लक्ष नाही काय नाही. चल केल सर. तुम्ही मध्य प्राशन करता? मध्य प्राशन? मध्य प्राशन करतो पण मध्ये ठेवून प्राशन करतो. तसं नाही होत सर. मग मग एक प्रश्न विचारू? अरे 1000 प्रश्न विचारा. तुम्ही काय माझी मुलाखत घ्यायला आलात? तसं समजा तुम्ही दारू कधीपासून पिता? म्हणजे मुलाखतीचा पहिला प्रश्न आहे काय? यस. दारू कधीपासून पिता? जन्माला आल्यापासून. म्हणजे दारू जन्माला आल्यापासून? मी जन्माला आले पण दारू पितो ना. म्हणजे कधीपासून पिता? म्हणजे कधीपासून? म्हणजे मला वाटतं मला बाळकडू मिळालंच नाही, चमच्याने मला दारू पाज. अरे ते त्याच्या बापसाची पिता. तुझा काय जाता रे? अरे नको काही डोकं खातो काय कर. शेखर तू सासरे येलो, लवकर या पोरानो, पोरानो लवकर या, लवकर या 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 या. बसा बसा बसा. काय गिरा आले आले आपलं? या या या, बसा बसा बसा. नुसतं तेच आपलं चालू असं फसवतंय का मला? माझ्या चेडू खाया. हा चेडू खाया. त्या घराकडे येला ना की माझ्या घराकडे घेऊन जाते आणि तुमच्या घराण्याशी संबंध तोडून टाकते. कोणाबद्दल बोलत असतो? मामा मालवणकरांबद्दल. मामा मालवणकर म्हणजे माझ्या भावाबद्दल बोलत असतो. भाऊ काय शरम बेर वाटत की नाही? भाऊ काय? हा माझा मामा मालवणकर मोठा भाऊ आहे, मी लहान भाऊ आहे. तात्या मालवणकर. तात्या मालवणकर? मग माका फसवता? काय फसवायचं तुमका? माका फसवता? आईशी बापाशी नेमका दोघांका फसवलं, तुका काय फसवायचा? हो तुमची ही फसवेगिरी पकडण्यासाठी मी माझं माणूस पाठवलेला आहे. कोण? तुमचा माणूस नाही तसं रंगावरून तुमच्या. मग तुमका काय वाटलं? हो सेल्समन. सेल्समन दिसता ना तसं. मी पाठवलेला माणूस असं आहे. हे तुम्ही दारू पितास ना त्या पकडण्यासाठी. व्हेरी गुड. थँक्यू सर. हा घे तुझा मोबदला. ओ थँक्यू सर. येतो सर. आगे बेडो सेल्समॅन. आम्ही कॉल करू तुम्हाला किंवा तरी आम्हाला गरज लागेल. ओके. यू रिमेंबर माय फोन नंबर. आय विल गिव्ह यू फोन नंबर. डोंट वरी. ओके ओके. बाय बाय सर. बाय बाय. गोरे. बाय बाय. बाय बाय एव्हरीबॉडी. बाय बाय. काय कसं वाटलं? काय आमचा माणूस? माणूस तुमचा बरा वाटला, तुमच्यापेक्षा जरा स्मार्ट दिसतोय. हा लक्षात ठेवा. तुमका काय वाटलं? आमका इंग्रजी येणार नाही, टाईप आणून माणसं पाठवतात. आम्ही सुद्धा आफ्रिका, लंडन, अमेरिका, रशिया आणि नायजेरिया, रेवंडी, मला वाटतं बेंगुरला
हडी सावंतवाडी कुडाळ कणकवली सगळे गाव फिरलेलो आहोत म्हणजे सगळ्या देशात गेलेलो आहोत आम्ही म्हणजे तुम्ही फॉरेनला असता तुम्ही फॉरेनला असतो म्हणजे खरं तात्या मालवण करतो तात्या मालवण काय नाही मग कधी दिसलाच नाही ते कशाला दिसायला पाहिजे कशाला दिसायला पाहिजे नाही म्हणजे ह्याच्या लग्नात दिसला नाही ते अरे तोच तर जा विचारू मी मिलय मामा मालवणकरा स्वतःच्या मुलाचं लग्न केल्यान लहानाचं मोठं मी केलंय सगळं खर्च केलाय आणि लग्न करता वेळ नेमकं तो माका विसरला म्हणजे जा विचारू मी ते काही लाभ आहे असा काय समजला पण मी काय म्हणतोय अशी बाई माणसांसमोर दारू पिणं वाईट ना तुमच्या बाबाच्या काय आता दारू म्हणतो बाई बाई माणसांसमोर दारू प्यायला वगैरे काय तरी बडबडताय इथे नाही प्यायची नाही प्यायची नाही प्यायची आतमध्ये दारू घेऊन या रे आतमध्ये दारू घेऊन या चला आई शपथ माझ्या घशाक ना कोरड पडली वाईट पाणी आणून द्या ना माका थांबा थांबा माझ्या पण घशात कोरड पडली आता मी पाणी पितो बस बस एक काम बस हे खरंच मामा मालवणकरांचे भाऊ त्या काय सांगत कोण काय विचारता रे येणार ते काहीतरी करत राहत कोणाचं काहीतरी सांगत राहत हे करतात अरे हे शेखर काय चाललं आता माझा माकच कळणार नाही रे त्यांचा काय तू काय वेगळा सांगू पावण्यानो काय झालं पावण्यानो पाणी घेवा पाणी हळू 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 प्या हळू प्या हळू प्या पावण्यानो हळू हळू क्या बात हे अरे हे कोण व्याई हे केव्हा इले आहे बराच वेळ झालो चहा पाणी वगैरे झाला यांचा नाही पाणी झाला चाय रावली तेव्हाच घुटमळतास काय झालं तेव्हाच घुटमळ तुम्ही काय माझ्याकडे बघतास माहिती फरक झालेलो मग असे काय बघता तुम्ही एक आहे तुझ्या हातात दारूच तू दारू पिते मग हो तुमचा भाव इलो माझा भाऊ को तात्या तात्या हा इलो गेलो त्या रूम मध्ये गेलो त्याच्याबरोबर काय आगाऊगिरी केलास नाही चांगले बोलास ना ते भडकणार माणूस आला ठेवा नक्की चांगलं होतं ना तू त्याची चांगली उठाबस केलास ना हा चांगली उठाबस केलास ना त्याची काय 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 या वहिनी त्यांची उठाबस करायची म्हणजे नेमका काय आमच्यात तसं चालतं काय हो भावाची उठाबस माझ्या बायकोन केली तर चालतं कशी काय युपीला राहिलो होतो ना काही वर्ष आम्ही मग वेडार काय बोलतात तो इकडे आहे काय जाऊ नका तुम्ही नाही मी नाही जात आहे पण तो आलो तर उद्योग उत्तर देऊ नका जरा सांभाळून घ्या काय मी जरा चिडलाय त्यांना लहानपणापासून चिडायची सवय ना ठीक आहे मी जरा फ्रेश होतो आला तर जरा सांभाळून घ्या त्याला लग्नात बोलवलं असत ना म्हणून चिडले ते माका माहिती असा ना म्हणून तर मी त्याच्यापासून आतापर्यंत सांभाळत राहतोय शेखर तुझी पण कमाल असा एवढं तू काका विसरलं त्याच्यामुळे आता माका सगळं ऐकायला लागतं माहिती आहे शेखर आज तू या ठिकाणी दिसतस ना तो त्याच्यामुळे लक्षात ठेव तुम्ही काय चाललास मी जरा फ्रेश होऊन येत आहे काय हो नाही हे त्यांचे खरंच भाऊ ना त्यांना असे डेंजरस भाऊ होते ह्याची मला कल्पना देऊ नको कल्पना तू काहीतरी देतात बघ हे आमका तरी खय माहिती आहे काय झालं आम्ही भाड्याची माणसं यांचा आवाज कसा बदललो त्याचा काय हा माहिती आहे बाबा असो गडबड गोंधळ झालो ना की माझा आवाज बदलता काय काय बदलतात त्याच कळणार नाही माका काय कळणार नाही काय झालं रे बाथरूम मध्ये पाणी नाही काय नाही काय गेलो मामा ते फिनिशिंग व्हायला गेले मामा फिनिशिंग व्हायला गेलो हा फ्रेश व्हायला गेलो काय गेलो खाली गेलो फिनिशिंग व्हायला गेले हा इकडे गेलो काय ठीक असा ते कसं सांगत तात्या जाम भडकलेलो असा म्हणून असा वागणं बरं नाही साधी लग्न पत्रिका त्यांनी पाठवल्या नाही तुम्ही काय चाललास आता मी जरा खाली जाऊन बसतय ते कसं सांगा त्या ठिकाणी येऊन तू माझी माफी मागितल्याशिवाय मी वर येऊ नाही म्हणून सांगा समजा काय ठीक आहे
तर तू काय माझ्या मागून येत तो असा ना आता हे काहीतरी नवीन भानगड करतले अशी गडबड करून भांडण झाली तर आम्ही करतलो काय तुम्ही एक काम करतो चाय नको तुझी बाबा थर्मस मधली चाय पाणी घेतच पाणी पाणी नको ग तुझ्या एक काम करा एक काम करा तुम्ही 1 ते 100 पर्यंत मनात एबीसीडी म्हणा काय बघा हे काय सांगतो जावय बापू मागा 1 ते 100 पर्यंत एबीसीडी काय शांत व्हायचं शांत व्हायचं अरे ते चिडले खाली जाऊन बसले तुम्ही माफी मागितल्याशी वर येऊचे नाही लहानपणापासून हट्टी भाऊ आई शपथ एखादं हट्ट्या केल्या काय तू पुरवल्याशिवाय त्याचं हट्ट कधी सुटणार नाही आईक शब्द दिलेले म्हणून मी शब्द पाळले माहिती आईक मरताना सांगितलं जेव्हा पलीकडे त्याला सांभाळीन त्याचे आतापर्यंतचे सगळे हट्ट पूर्वी दिले त्यांनी जे जे कपडे माझ्यासारखे सांगणार ते कपडे दिले गळ्यातली चेन हातातली अंगठी घड्या सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या सेम टू सेम मी ते का घेऊन दिलंय की ते का वाटायला नको माझं काहीतरी दुस्वास करता म्हणून जाऊ दे मी जाऊन त्याची समजूत काढून येते हा काय म्हणतोय पाहुण्यानू समजूत काढून येते तुम्ही काय काळजी करू नको नाही हा मी कोण आहे तुम्ही तात्या तुम्ही कोण मी बाबा कोणाचे शेखरचे अरे खाली बसला तू कोण तो मामा मामा मी कोण तुम्ही सासरे सासरे कोणाचे शेखरचे अरे डॉक्टर हरण्यामुळे कधी कधी मेंदूवर परिणाम होतो तुम्ही हरण्या स्पेशलिस्ट आहात ना त्यांचं ऑपरेशन करून घ्या ऑपरेशन करून घ्या डॉक्टर आहे त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे एवढा शिकवलाय तुला एवढा पैसा खर्च केलाय पैसे नंतर काढूया काळजी घ्या त्यांची चला काय सांगतोय तू लक्ष दे जरा व्याई आहेत ते आपले त्याची समजूत काढून मी घेऊन येते ते का हट्ट सोडूच नाही पण बघ ते हाता पाया पडतंय ठीक आहे शेखर त्या या ठिकाणी गेल्यानंतर त्याची माफी माग होय होय तुझे जे सगळे शिक्षण आणि बाकीचे सगळ्या गोष्टी त्यांनी केलेले अस तुझ्यावर त्यांनी खूप उपकार केलेले आहेत त्याची परतफेड करूची असं तर हीच संधी आहे ओके ओके बाप जरी मी असलाय तरी पोशिंद तू हा लक्षात ठेव ओके ह्याच्यातलो राम खायचो आणि लक्ष्मण खायचो राम खायचो आणि लक्ष्मण खायचो मका तरी खय माहिती म्हणजे माझ्या समोर लक्ष्मण रेखा आखलेली आहे माझी अवस्था सीतेसारखी झाली अहो सीतेसारखी काय असं खिडकीतून आत बाहेर करताय दरवाजा आहे ना काय असं जॅकेट टाकलं इथे मध्येच अय्या बाबा मामा बघ ना जॅकेट कुठेही टाकतात मामांचं जॅकेट नाही तात्यांचं जॅकेट आहे हो आता तात्या कोण तात्या कोण आता हो हे मामांचं जॅकेट आहे मला माहितीये ना वाढदिवसाला दिलेलं आम्ही हो कि नाही मामांचं जॅकेट वास कसला आहे तो दारूचा दारूचा दारूची बाटली मामा तुम्ही दारू पिता शेखर तू माझ्याशी खोटं बोललास तो कुठं नाही बोलो त्यांनी नाही फसवलं आम्ही तुका फसवलं लक्षात ठेव तुम्ही फसवलं हा आम्ही फसवलं पण खोटं बोलायला त्यांनी सांगितलं ना अगं युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं हो ते सगळं पुस्तकात शेखर तुम्हाला फसवलंस तू माझ्याशी खोटं बोललायस अगं पण मी हे कुणासाठी केलं आपल्यासाठीच ना आणि जर का हे माझे खरे आई बाबा असते तर तू माझ्या बरोबर दिल्लीला येणारच होतीस ना हो ना आले असते पण मागे वळून बघताना स्वतःची आपुलकीची आणि प्रेमाची माणसं नसती मिळाली मला कोण आपुलकीची आणि कोण प्रेमाची माणसं या जगात कोण आपुलकीचा नाही कोण प्रेमाचा नाही प्रत्येक जण जगता तो स्वतःसाठी मरता तो स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी उगाच नको ते गोष्टी काहीतरी सांगा नको सगळी चांगली माणसं आहे सांगते तुम्हाला तुम्ही हे सगळं नाटक करत होता ना ते आम्हाला माहिती होत आणि तुमचं हे नाटक किती छानपणे पार पाडत आहे ते पाहिला बाबांनी दुसरं नाटक खेळलेलं होतं
तुझ्या बुटल्या बाबा फार हुशार आहे ना. त्याचं काय झालं मामा, मी तुम्हाला पहिल्याच भेटीत ओळखलेलं. कसं काय? नाही म्हणजे मी ओळखून होतो ना तुम्हाला, तुम्ही कशी मागणी तसं पुरवठा करता, पण इथे मागणी तसं पुरवठा करता हे मला बघायचं होतं. पण मामा तुमच्या अदाकारीला सलाम. शाबास, नुसते सलाम करीत राहा, आमच्या नावानं खायचे पदार्थ आणत तुम्ही खा, आम्हाला सलाम करत राहा. क्या बात आहे परनु, आपण पकडले गेलो, पकडले गेलो तर एकातून चांगलं दुसरं फायदा झालेलो. शेखरचा आणि त्याच्या बायकोचं लग्न झालेलं, तुम्ही सुखान संसार करायचो, आपण निघायचा. कल्पना हसंते दादा सोप्या, चला निघा आपल्या मार्गाने, आपण जायचं. चल सोप्या, आणि एक गोष्ट लक्षात ठेवू, सगळं चल. शेखर लग्न झाला, वर्षभराच्या आत मका रिझल्ट होया. येस येस रिझल्ट होया. आपण ज्या घरात जातो त्या घरात पाळणं हल्ल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेव. आपण आशीर्वादच तसवर येतो, पण एकच गोष्ट, पहिल्या बाळणपणासाठी तुझी बायको माहेरी जाता का म्हणे, कारण तुझं सासर विदुर आहे, त्याची बायको नाही. म्हणलंस एका त्रास द्यायचो नाही, त्यांनी खूप त्रास घेतलेले आयुष्यात, सगळा कॅलेंडर काढलेला. आणि बघा सासरे बुवा शेखरचे आमचे व्याई तुम्ही, तेवढ्या वेळापुरती होता पण आताही व्याई आहात. तुमका जर काही काम नसत तर आमच्या टीम मध्ये सामील व्हा. ओके हसनजी, एकटे खाय चाललास काय? माका बरोबर घेऊन जाणार होतास ना? माझ्या आयुष्यात संजीवनी देणारी ही बसंती आहे, लक्षात ठेवा. चला आता आपण माझा. अरे हॅलो, हा माई समायूस गाता गाणी, बापूस करता नाट, आऊस गाता गाणी, बापूस करता नाट, दादाची दादा गिरी, आईची हेरा फेरी, सोप्या वेणी खालो, प्रॉब्लेम सगळो सुटलो, माझं प्रॉब्लेम सगळो सुटलो, मागणी कसं पुरवतो, मागणी कसं पुरवतो, मागणी कसं पुरवतो, मागणी कसं पुरवतो, केला तुकानी झाला माका, केला तुकानी झाला माका, मागणी कसं पुरवतो, मागणी कसं पुरवतो, मागणी कसं पुरवतो, मागणी कसं पुरवतो, मागणी मागणी मागणी.